आमच्या भारतजी राऊत जॉईन झालेले आहेत, सोबतच प्रमोदजी शेडगे थोड्याच वेळात जॉईन होतील आणि करूया आजच्या या सकाळच्या सत्राची सुरुवात. स्टे ट्यून ऑन टीसीपी लाईव्ह, घेऊ एक 2 मिनिटांचा ब्रेक, आम्ही आता गेलो लगेच आलो. सामाजिक क्रीडा क्षेत्रातील त्यांनी नाव मोठा कमावला. पालघर जिल्ह्यात आणि वसईत शिवसेनेचा अभिमान, पालघर जिल्ह्यात आणि वसईत अग्रसेनेचा स्वाभिमान. आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय सगळ्यात दोस्तांची जान. आमचा मोहन पाटील भाऊ थँक यू बनलाय सगळ्यात. तर आमच्यासोबत भारतजी राऊत जॉईन झालेले आहेत. मोठा प्रवास समालोचनाचा भारतजी राऊत यांचा राहिलेला आहे आणि नेव्या जेव्हा जेव्हा द ग्रेट मराठा परिवाराची टुर्नामेंट असते तेव्हा आवर्जून भरत राऊत यांना आमंत्रण असते आणि ते देखील आज पूर्ण दिवसभर त्या समालोचनाची जादू प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणार आहेत. अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र या संघाकडून बॉलर कुठला यूज केला जातो ते पाहणं तितकंच गरजेचं होऊन बसलेलं आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचत आहेत मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा या संघाकडून. एका बाजूला आहे धनेश आणि विनोद. धनेश आणि विनोद हे 2 फलंदाज तुम्हाला स्टार्ट करताना पाहायला मिळतील. 6 षटकांचं क्रिकेट खूप कमी ठिकाणी खेळवलं जाते आणि आता मात्र जेव्हा हे टेम्परामेंटचं क्रिकेट तुम्हाला खेळायचं असते तुम्हाला योजनामध्ये वारंवार बदल करायचा असतो आणि तो योजना बदल आता पाहूया कुठल्या संघाच्या कामी येतोय. कारण प्रत्येक संघ आता फास्ट क्रिकेट खेळण्यासाठी तयारीत आहे. 4 षटकांचं पणा 5 षटकांचं पणा पण आता 6 षटकं म्हणजे आता 6 बॉल्स एक्स्ट्रा खेळायचं असतात प्रत्येक डावामध्ये. त्याचमुळे ते 6 बॉलचं महत्त्व ओळखणं हे खूप गरजेचं होऊन बसलेलं आहे. आपण 2 दिवसामध्ये पाहिलं तर जे स्ट्रॉंग कंटेंडर संघ होते ते स्ट्रॉंग कंटेंडर मात्र पराभूत झालेले आहेत. त्याचमुळे 6 षटकांचं क्रिकेट खेळण्यासाठी अगोदर पूर्वाभ्यास खूप गरजेचा आहे आणि पूर्वाभ्यास जर तुमचा अचूक असला दोन्ही एंडने खेळण्याची तुमची स्ट्रॅटेजी जर तंत्रशुद्ध असली तर नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. भारतजी आमच्यासोबत जॉईन झालेत. भारतजी सकाळच्या सत्रामध्ये तुमचं समालोचन कक्षामध्ये सहर्ष मनपूर्वक स्वागत. धन्यवाद मनीष. सुस्वागतम वक्रतुंड महाकाय सूर्यगोणी समप्रभ निर्विघ्नम कुरुमिदेव सर्व कार्ये शुसर्वदा. गणराला वंदन करून या नगरीची आदिशक्ती या नगरीची कुलस्वामिनी आई चंडिका मातेच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या दिवसाची आम्ही सुरुवात करत आहोत. सगळ्यात आधी दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. आजचा हा या स्पर्धेचा 3रा दिवस. ड्राईव्ह केलंय बॅक टू द बॉलर. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. धाव घेण्याचा प्रयत्न होत नाहीये. खूप चांगल्या पद्धतीने क्रिकेट खेळलं जातं. कल्पेश या सीझनमध्ये ॲज अ बॉलर म्हणून स्वतःला तयार करतोय जे खूप महत्त्वाचं आहे. कारण आता टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फक्त एक भूमिका घेऊन चालत नाही, तुम्हाला फलंदाजी गोलंदाजी या दुहेरी भूमिकेमध्ये खेळायचं असते आणि कल्पेश आता खूप चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. अराउंड विकेट दुसरा बॉल ऑस्टनच्या बाहेरचा होता. गतीमध्ये हल्कासा बदल, बॉलला हल्कासा राईज मिळालाय. गुडलेंदा बॉल पिच केला आहे. काँक्रीटच्या खेळपट्टीवर जर तुम्हाला खेळायचं असेल तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचं असेल तर पिचिंग या घटकावर विशेष लक्ष द्यायचं असतं आणि खूप चांगली पिचिंग पाहायला मिळाली कल्पेची. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल. अटॅकिंग बॅटर आहे स्ट्राईकवर धनेश. ऑस्टनच्या बाहेर क्लासिकल स्क्वेअर ड्राईव्ह, नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल जाईल स्वीपर कव्हर सीमारेषा पार. या सकाळच्या सत्रात हा पहिला चौकार 4. मायेची सावली एक हात कर्तव्याचा प्रस्तुत.
सन्माननीय रवींद्रजी पाटील यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. वेलकम रवी दादा, आपलं हार्दिक स्वागत. अजिंक्य स्पोर्ट्स जोचंद्र हा संघ शतरक्षण करतोय आणि ज्यांच्या क्रिकेटची सुरुवात म्हणायचं गेलं तर या जोचंद्रच्या नगरीमध्ये ज्या वेळेपासून रवींद्र पाटील राहण्यासाठी आले होते त्यावेळेपासून रवी पाटील यांच्या क्रिकेटची सुरुवात अजिंक्य स्पोर्ट्स या संघामधून झाली होती, ते आज आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळतात. मनीष रविदासचं तितकंच योगदानसुद्धा आहे, म्हणून सर्वांना हवं असे असं व्यक्तिमत्व या परिसरातलं रवींद्रदादा पाटील. नितीन पाटील यांचं देखील आगमन व्यासपीठाच्या दिशेने झालेलं आहे, त्यांचं देखील करूया आपण मनपूर्वक स्वागत. पहिल्या षटकावर चांगला दबदबा पाहायला मिळाला आहे अजिंक्य स्पोर्ट्स या संघाचा आणि आता पाहूया नवीन बॉलर यूज केला जातोय भावेश पागी, कारण विधान पाटील या खेळाडूला आपण मिस करतोय आणि खरंच त्याची जागा तर अजूनपर्यंत भरून निघाली नाही आहे. भौमिककडे कलात्मकता, धनेशकडे देखील तो क्लास आहे, पण आता आपण धनेशला सहा षटकांचं महत्त्व माहीत आहे. कुठलीच रिस्क न घेता, एरियल स्ट्रोक न खेळता तो ग्राउंड स्ट्राईकवर निर्भर राहिला आहे. खूप चांगला अनुभव त्याचा आतापर्यंत पाहायला मिळाला आहे, कारण म्हणतात ना की बचेंगे तर और भी लढेंगे, या तत्वावर तुम्हाला सहा षटकांचं क्रिकेट खेळायचं असते. नवीन बॉलर भावेश पागी पंचायतच्या डावीकडून ऑन साइड ला स्विंग करताना फॉलो थ्रू खूप चांगला आहे, परफेक्ट स्ट्रोक खेळलाय. मिड विकेट सीमारेषा क्लिअर करताना हा धमाकेदार षटकार सिक्सर. थँक यू धन्यवादीचे. नक्कीच मनीष अप्रतिम फटका होता, दर्जेदार फटका होता. यावेळेस बॉडीला स्विंग करून हा फटका आपण पाहिला मिड विकेट क्लिअर करताना, आणि ज्यावेळेस जर आपण हवेचा जोत जर पाहिला तर हवेचा हा जोत जो आहे तो आपण ज्यावेळेस आपल्या पॅव्हिलियन कक्षासमोरून खेळतो त्यावेळेस राईट हँड बॅटरला अतिशय पोषक आहे आणि त्याचा मात्र फायदा या ठिकाणी उचलला गेला. वेलकम प्रमोदजी शेडगे या ठिकाणी दाखल झालेला आहे, त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत करतोय. कारण एक मगाशी तू देखील चांगला उल्लेख केलास की सहा षटकांचे सामने खेळणं म्हणजेच तुमची सहा षटकं पिचवर खेळण्याची मानसिकता असायला हवी, हे देखील खूप महत्त्वाचं आहे. कारण ओव्हरऑल आपण बऱ्याचशा स्पर्धा ज्या पाहतोय मनीष, या चार षटकांच्या असतात किंवा पाच षटकांच्या असतात, त्यामुळे सहा षटकांचा ताळमेळ शक्यतो बऱ्याच संघांना जमत नाहीये. तो ताळमेळ जमवावा लागेल, कारण पूर्वाभ्यास तुमचा महत्त्वाचा आहे. सर्वांना ठाऊक आहे की ही स्पर्धा निष्ठावंत चषकी सहा षटकांचा क्रिकेट तुम्हाला खेळण्यासाठी मिळणार आहे, त्यासाठी तयारी खूप महत्त्वाची आहे. स्टेटिश मिड ऑफ तुम्हाला पाहायला मिळतोय, फुल टॉस बॉल आहे, लॉफ्ट केलाय क्षेत्ररक्षक, एक्स्ट्रा कव्हरचा अलगद घेतोय हा कॅच आणि पहिला धक्का बसतोय टीम मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा या संघाला. विनोद पाटील बॅक टू पॅव्हिलियन. मनीष म्हणतात ना की फक्त बदाम खाऊन अक्कल येत नाही आहे, तर जीवनामध्ये एखादी आपल्याला ठोकर लागली की आपलं जीवन पुढे कसं चालवायचं याचा देखील आपल्याला आभास येतोय. इथे मात्र एक षटकार खाळा, त्यानंतर नक्कीच विचारपूर्वक चेंडू हाताळला गेला आणि अशा वेळेला मी तर म्हणेल की अजिंक्य संघाला एखाद्या विकेटची नितांत गरज होती आणि ही विकेट अगदी वेळेवर आली आहे. महत्त्वपूर्ण विकेट, धावसंख्या आपण फळकावर पाहतोय ती म्हणजे 12. म्हणतात की नेवर ट्राय ऑन अ फुल टॉस बॉल, कधी कधी या गोष्टीकडे देखील प्रकर्षाने लक्ष घालायचं. कारण फुल टॉस बॉल जेव्हा डीप होतो लो राहतो तेव्हा आपण तितकंसं एलिव्हेशन त्या बॉलला देऊ शकत नाही आणि तेच पाहायला मिळालं. स्ट्रोकमध्ये ताकद नव्हती आणि त्याचमुळे विनोदला झेलचीच्या स्वरूपात बाद होऊन परतावं लागलं आणि पहिला धक्का बसतोय. ज्या नावाचा मी उल्लेख केला होता भौमिक पाटील, ज्या खेळाडूने आपला फिटनेस खूप चांगला राखलेला आहे आणि तीच ताकद नजाकत त्याची स्ट्रोकशी अजूनही आपण पाहतोय आणि त्याच खेळीची खऱ्या अर्थाने गरज आहे मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघाला आत्ताच्या क्षणाला. धावसंख्या झाले 12 धावा 1 गडी बाद मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा भावेशला सफलता मिळते ज्या कारणासाठी त्याला रिक्रूट केलं होतं आपल्या संघामध्ये. तिसरा बॉल ओव्हर द विकेट, फुलंदीचा बॉल हलक्या त्याने बॉलला ड्राईव्ह केलाय, गॅपमधून बॉलला पाठवलेला आहे एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये, डीप एक्स्ट्रा कव्हर, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल तोपर्यंत दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. आत्ता क्षेत्ररक्षण कुठेतरी झालेलं आहे, थ्रो ऑन दि स्टंप आहे आणि त्याचमुळे धाव घेण्याची तयारी पाहायला मिळाली नाही आहे. यालाच म्हणत नजाकत, खूप हलक्या हाताने हा स्ट्रोक एक्झिक्यूट केला इन टू द गॅप
पॉवरप्लेच्या षटकामध्ये देखील गॅप शोधणं खरंतर कठीण असते आणि तो गॅप शोधलेला आहे फलंदाज भौमिक पाटीलने. दोन धावांची वाढ धावसंख्या पोचते ती म्हणजेच 14 या आकड्यावर. हळूहळू का होईना या ठिकाणी सिंगल्स डबल्सची साथ देखील मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघाला घ्यावी लागते जे खूप गरजेचं होऊन बसते. भाविष तयार. या साऊथसनच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला टर्न केला. क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनला बॉलवर पोचतोय. तोपर्यंत एक धाव पूर्ण करण्याची सहज संधी मिळते आणि थ्रो खूप चांगले येत आहेत. खरं तर एक चांगली शिस्त अजिंक्य स्पोर्ट्स या संघाची नेहमीच पाहायला मिळते आणि क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत आतापर्यंत कुठलीच चुकी झाली नाही, उणीमा पाहायला मिळाली नाही आणि त्याचमुळे एक तंत्रशुद्ध क्षेत्ररक्षण तुमच्या संघाकडे जर असेल तर तुमच्या संघाचा 6 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये 6 ते 10 धावांचा फायदा निश्चित होऊ शकतो आणि तो फायदा आतापर्यंत झालेला आहे. आणि आता वेगवेगळ्या स्ट्रोकच्या शोधामध्ये मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघ आपण पाहतोय. पण आता धनेशच्या वतीनं एक चौकार या अगोदर आपण पाहिला, आता भौमिकच्या वतीनं एक कलात्मक फलंदाजी आपण पाहतोय. फुललेनचा बॉल होता, चॉप करण्याचा प्रयत्न, बॉल पोचतोय कव्हरला, क्षेत्ररक्षक पोचेल बॉलवर. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली, दुसरे धाव पूर्ण करण्याचा मानस अजूनही दर्शवित नाही आहे फलंदाज, कारण यानंतर अजूनही 4 षटकांचा क्रिकेट बाकी आहे म्हणून ती घाईगडबड अजूनही पूर्ण केली जात नाही आहे. कारण आपण इतरत्र पाहिलं तर लीग स्टेजच्या सामने आपण पाहतोय पण या स्पर्धेमध्ये एकदा जर तुम्ही पराभूत झाला तर तुम्हाला स्पर्धा सोडावी लागेल आणि ती तयारी कुठल्याच संघाची नाही आहे. म्हणूनच जे पाऊल टाकलं जाते ते सावधानीपूर्वक टाकलं जाते. या एकादवीने धावसंख्या पोचते ती म्हणजेच 16 व्याकड्यावर 16 runs. बॉलिंग मार्कवर बॉलर तयार भावेश पागी ओवर द विकेट. यावेळेस पुन्हा एकदा क्लासिकल स्क्वेअर ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक पॉईंटचा पाठलाग करतोय बॉलचा, बॉल पोचतोय डीप पॉईंटमध्ये, पायाच्या सहाय्याने बॉल हात ढकला जातोय. दोन धावा पूर्ण करून तिसरीचा प्रयत्न नक्कीच केला जातोय आणि 3 धावा पूर्ण होत आहेत. टाळ्या मिळत आहेत चांगल्या क्षेत्ररक्षणाला, एका धावाची नक्कीच त्यांनी बचत केलेली आहे. 3 धावा पूर्ण केल्या जातात, 3 धावांची वाढ धावसंख्या पोचते 2 षटकांच्या समाप्तीनंतर 19 धावा, 19 runs ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2. आणि एक चांगला आता खेळ या दोन्ही संघांकडून पाहायला मिळते, कारण पहिल्या षटकामध्ये तितकासा धावांचा ओघ जाणवला नव्हता भारतची, पण या षटकामध्ये धावा होत आहेत आणि धावा चांगल्या पद्धतीने पुढे जात आहेत. आणि मनीष, भौमिक विषयी जर म्हणायचं गेलं तर एक मोठा बॅटर, एक स्फोटक बॅटर म्हणून ज्याची ओळख मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा या संघामध्ये आहे आणि तो देखील भौमिक इथे मात्र शांत डोक्याने खेळतोय, कारण त्याला देखील पूर्णतः कल्पना आहे की आपल्याला 6 षटकांचे सामने खेळण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. यावेळेस मला मात्र संयमी खेळी करणं गरजेचं आहे, कारण षटक क्रमांक 2 हे सुरू आहे आणि अजूनही 4 षटकांचा खेळ शिल्लक आहे, म्हणजे उर्वरित जी काही षटकं आहेत त्याच्यामध्ये आपण आरामारी करू शकतोय. मात्र संयमी खेळी, योग्य खेळी मी तर म्हणेल आणि नियंत्रण खेळी पाहायला मिळते मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा या संघाची. 2 षटकांच्या समाप्तीनंतर फळकावर धावा आपण बाधोय 19 धावा. नाही, नियंत्रण तर खूप चांगलं राखलेलं आहे. मी प्रशंसा करेन धनेशची, कारण धनेशचा जो ओघ आहे तो मोठ्या स्ट्रोकचा आहे, तर देखील तो नियंत्रण ठेवतो त्याच्या स्ट्रोक्सवर आणि खूप कठीण असते फलंदाजासाठी. जेव्हा आपण एक आक्रमक फलंदाज असतो जास्तीत जास्त हवाई सफाई घडवणारे ते स्ट्रोक्स ते आतापर्यंत खेळत नाही आहेत ज्यासाठी ते खऱ्या अर्थाने ओळखले जातात, पण तरी देखील ग्राउंड स्ट्रोकवर खूप चांगलं प्रभुत्व आतापर्यंत राहिलेलं आहे धनेशचं आणि भौमिकचं. भौमिकने तर खूप चांगलं टेम्परामेंटचं प्रदर्शन आतापर्यंत दाखवलं. 3 बॉल्समध्ये त्याने 6 धाबा बनवलेल्या आहेत विदाऊट एनी बाउंड्री. 3रा षटकाचा खेळ सुरू होते. बॉलिंग मार्कवर पुन्हा आता कल्पेश येतोय. कल्पेश बॉलिंग मार्कवर तयार होतोय 5 डावीकडून. आता पॉवर प्लेचं षटक नाही आहे, नॉन पॉवर प्ले झोनमध्ये आपण आलेलो आहोत. एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला, बॅकवर्ड पॉईंटला 1, शॉर्ट थर्डमॅनला 1, शॉर्ट फाईनला 1. कल्पेश तयार. यावेळेस बघा ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला सरळ रेषेत स्ट्रेट हिट करताना पाठवून दिले, साईड स्क्रीन क्लिअर करताना सीमारेषा बाहेरचा हा चौकार, सीधी बॅट, नो बकवास, 4 runs. तर स्वयंभू पायगाव स्वयंभू पायगाव आणि मालजीपाडा संघाचे कर्णधार आले असतील तर टी शर्ट्स कलेक्ट करण्यासाठी या. अप्रतिम फटका, मनीष खरोखर दर्जेदार फटका पाहायला मिळाला. यावेळेस पूल करतोय हा चेंडू मात्र मिड विकेट सीमा रेषेच्या पलीकडे, 6 धावांचा हा दर्जेदार फटका षटकार. पूर्व
पूर्व तयारी खूप महत्त्वाची आहे. जणू काही त्याला वाटलं होतं की बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी येणार आहे की काय, बॉलला फ्लाईट पेले होती, शॉर्ट ऑफ कुठले तिला बॉल पिच झाला, बॉल थोडासा बाहेरच्या दिशेने टर्न झाला आणि ती तयारी सुरुवातीपासून होती. बॅट्सविंग सर्व काही सांगून गेली आणि त्यानंतर हा षटकार आपल्या संघासाठी बनवलेला आहे. 10:19 पहिला बॉल डिलिव्हर झाला होता आणि 40 मिनिटाचा कालावधी तुम्हाला मिळणार आहे. 10:33 आतापर्यंत पूर्ण झालेत, म्हणजे एकूण 14 मिनिटांचा कालावधी तुम्ही घेतलेला आहे. तर आपण वेळेकडे देखील लक्ष घालाल ही अपेक्षा मी बाळगतोय, जेणेकरून आजचं वेळापत्रक देखील योग्य त्या पद्धतीनं पूर्ण होणार आहे. तर स्वयंभू पायगाव आणि मालजीपाडा दोन्ही टीमच्या कॅप्टन्सने किंवा मेंबर्सने यायचं आहे आणि आपल्या टी शर्ट्स कलेक्ट करायच्या. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल. यावेळेस पुन्हा एकदा क्लासिकल हाफ वॉली एक्झिक्युशन कव्हर चार्ज दिशेनं ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक अवेलेबल आहे डीप एक्स्ट्रा कव्हरला. बॉल कॅरी केला जाईल तोपर्यंत मिळते एक धाव. एका धावेची होते वाढ आणि धावसंख्या पोचते ती म्हणजेच 30 या आकड्यावर. 30 रन्स ऑन बोर्ड. एकाएकी आता धावांचा आलेख उंच झालेला आहे, कारण तो तुम्हाला अनुभव मिळतो. जेव्हा तुम्ही खेळपट्टीवर 5 ते 10 मिनिटं घालवता तर तुम्हाला कधी खेळायचं आहे, कसं खेळायचं आहे, कुठल्या झोनमध्ये खेळायचं आहे, या सर्व गोष्टी आपसुकच कळतात आणि तेच आतापर्यंत भूमिकच्या वतीने पाहायला मिळालं. सुरुवात त्याने ग्राउंड स्ट्रोकने केली आणि त्यानंतर चौकार आणि षटकारांची आतिषबाजी सुरू केली. दिनेश मात्रे अजूनही थोडा पॉज घेतोय, पाहूया तो पॉज पुन्हा एकदा प्लेमध्ये कधी कन्वर्ट होईल. धावसंख्या पोचते 30 वर. आतापर्यंत बॉल डिलिव्हर झालेले आहेत या षटकातले 3. कल्पेचं स्वागत तर धूमधडाक्यात केलंय या तिसऱ्या षटकामध्ये मुर्दा स्पोर्ट्स संघाच्या दोन्ही फलंदाजाने. तर पाहूया आतापर्यंत जो धनेश थोडासा टेम्परमेंट बाळगत होता कशा पद्धतीने खेळ होईल. एक पारंपरिक क्षेत्ररक्षण अजिंक्य स्पोर्ट्स नेहमीच आपण पाहिलेलं आहे. बॉलरच्या बाजूला एक क्षेत्ररक्षक असतो मिड ऑफला, शॉर्ट मिड ऑफला, आउटसाइड द ऑफ स्टंप खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला गेला. पायांची हालचाल खूप महत्त्वाची आहे. जेव्हा तुम्ही स्ट्रोक खेळत असता बॉलच्या पिचिंगपर्यंत पोहोचणं, बॉलच्या रेंजपर्यंत पोहोचणं, या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित हाताळायच्या असतात आणि त्याचमुळे कधीकधी खडे खडे स्ट्रोक खेळताना बॉल तुम्ही जेव्हा शरीरापासून दूर ठेवता तेव्हा कनेक्शन बॅट आणि बॉलचं होत नाही आणि तेच मैदानाच्या आतमध्ये घडलेलं आहे. धनेश डॉट बॉल हाताळतोय. धावसंख्या 30. बॉलिंग मार्क बॉलर तयार कल्पेश मात्रे अराउंड विकेट. यावेळेस नक्कीच दंड बसेल. कुठल्याही गोष्टीला मर्यादा असायला हव्या. मर्यादा पलीकडे जर तुम्ही गेलं तर ती गोष्ट तुमच्या पथ्यावर पडते आणि तेच पाहायला मिळेल. कल्पेशच्या वतीनं तोच प्रयत्न केला गेला आउटसाईड द ऑफ स्टंप डिलिव्हर करण्याचा, पण यावेळेस वाईल्डलँडच्या पलीकडून बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव बोनच्या स्वरूपात मिळाली मुर्दा स्पोर्ट्सला. धावसंख्या 31. यावेळेस पुन्हा एकदा स्टेटेड करायचं होतं. आउटसाईड एज कॉट अँड बॉलच्या स्वरूपात धनेश परततोय. कल्पेशला मिळते सफलता. बसतोय धक्का क्रमांक 2. मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा. चषक 2023 हा देखील चेंडू जर आपण मनीष पाहिला तर बॅटरपासून बराचसा लांब होता. जो पहिला चेंडू आताळला होता अप्रतिमरित्या आताळला होता आणि त्याच पद्धतीनं प्रत्येक चेंडू आताळण्याचा प्रयत्न आणि ते मात्र सक्सेस होतोय तो म्हणजेच गोलंदाज कल्पेश मात्रे. यावेळेस चेंडू हाफ ट्रॅकर आताळला होता, थोडंसं गुडल्यावरून चेंडू चांगल्याच प्रकारे बाउन्स झाला होता आणि याचा फायदा मात्र मिळतोय. स्वतः आपल्या फॉलो थ्रूमध्ये कॅच पकडतोय, धक्का दिला जातोय, तो म्हणजे दुसरा मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा या संघाला. चला अजून एक सूचना आलेली आहे तिसऱ्या षटकांत, त्या सूचनेकडे आपण लक्ष घालूया. चला 12th मॅनने तयारीत राहायचं आहे. तिसऱ्या षटकांत एकदाच ड्रिंक्स ब्रेक होईल आणि आपापल्या संघातील 12th मॅननी तो ड्रिंक्स मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायचा आहे. फक्त इनिंगमध्ये एकदाच ड्रिंक्स होईल. यस अंपायर, काही एक वाहन आहे मला असं वाटते, ते वाहन बाजूला करायचं आहे. समालोचन कक्षाच्या डावीकडे जे वाहन आहे ते वाहन आपण बाजूला करायचं आहे. आतापर्यंत तिसऱ्या षटकातल्या 5 बॉलचा खेळ झालेला आहे आणि एक चांगली सिच्युएशन दोन्ही संघांसाठी. आता जमेची बाजू काय आहे, अजिंक्य स्पोर्ट्ससाठी 2 आघाडीचे फलंदाज बाद झालेले आहे आणि सर्वात जमेची बाजू मुर्दा स्पोर्ट्ससाठी की भौमिकला लय सापडलेली आहे आणि संदीप माची जो एक स्ट्रॉंग मिडल ऑर्डर बॅटर आहे मुर्दा स्पोर्ट्सचा हुकुमी एक्का आहे, भाऊया त्याच्या वतीने कशी साथ मिळते भौमिकसाठी. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातला. ऑफसाईडला 3 क्षेत्ररक्षक, 30 या षटकाच्या आतमध्ये ऑनसाईडला 1, बाकी सर्व क्षेत्ररक्षक आउटफील्डमध्ये बाउंड्रीज वाटचवण्यासाठी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. कल्पेश बॉलिंग ट्रॅकवर तयारीत आहे. आपण पाहतायत
शिवसेना युवासेना युवक पुरस्कृत द ग्रेट मराठा परिवार आयोजित निष्ठावंत चषक 2023 चा हा बहारदार क्रिकेटचा सोहळा एक जबरदस्त दर्जाची स्पर्धा जी निष्ठा शिवसेनेप्रति सर्व पदाधिकाऱ्यांची राहिलेली आहे त्या निष्ठेला सलाम म्हणून ही स्पर्धा तुम्ही आम्ही सर्व पाहतोय। शेवटचा बॉल तिसऱ्या षटकातला ओव्हर द विकेट बैक ऑफ द हैंड स्टेप आउट झाले ड्राइव्ह केलंय शतरक्षक पोहोचतोय लॉन्ग ऑन लॉक चांगला बॉल कॅरी करतोय थ्रो करेपर्यंत एकाच जागेवर दोन्ही फलंदाज थांबतायत। तीन षटकांचा खेळ संपलेला आहे तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते दोन गडी बाद 32 धावा 32 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस्ट टू टीम मुर्दा स्पोर्ट्स। मुर्दा घेऊ एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक आणि लगेच येऊया चौथ्या षटकाच्या सुरुवातीला आपण पुन्हा एकदा करूया चर्चा या डावाची। तीन षटकांचा खेळ मनीष या ठिकाणी संपलेला आहे आणि सांघिक धावसंख्या आपण मुर्धा या संघाची पाहतोय ती म्हणजेच 32 म्हणजेच जवळजवळ विचार केला आपण तर तीन षटकं 18 चेंडूमध्ये अर्धी जी खेळी आहे 6 षटकांचा सामना आहे तर आत्तापर्यंत संयमी खेळी आहे। यानंतर ज्या 18 चेंडू जे आहेत काय या 18 चेंडूमध्ये आक्रमक खेळी पाहायला मिळेल का हे देखील महत्त्वाचं आहे कारण हे दोन ज्या बॅटर्स आहेत एका साईडला आपण धनेशला पाहतोय एका साईडला आपण संदीपला पाहतोय एका साईडला आपण भौमिकला पाहतोय आणि भौमिक विषय म्हणायचं गेलं तर स्फोटक बॅटर एक मोठा बॅटर म्हणून त्याची ओळख आहे तर इथून काय भौमिक शूट होईल का या येणाऱ्या शेवटच्या तीन षटकांमध्ये भौमिक मात्र आपला गेअर चेंज करेल का याकडे लक्ष असेल। एक्झॅक्टली क्रिकेटमध्ये हे ओळखणं गरजेचं आहे कधी थांबायचं आहे कधी पुढे जायचं आहे ते जर तुम्ही अचूकतेने ओळखलं तर तुमचा फायदा सुनिश्चित। आता पाहूया तो फायदा कुठल्या संघाचा या डावाच्या उत्तरार्धात होतोय बॉलिंग वर पुन्हा एकदा बॉलर येतोय मिस्टर भावेश पागी ओव्हर द विकेट ऑफ स्टम्पच्या बाहेरचा बॉल चॉप करायचा होता चांगली पिचिंग पाहायला मिळते स्टम्प टू स्टम्प अटॅक करणं म्हणजेच उत्कृष्ट गोलंदाज नाही आहे तर फलंदाजाला ओळखून त्याच्या स्टान्सला ओळखून गोलंदाजी करणं हे उत्कृष्ट गोलंदाजाचं लक्षण आहे आणि एक चांगली सुरुवात या षटकाईसुद्धा भावेश बागेची पाहायला मिळाली। फुटवर्क तितकंसं प्रॉपर होत नाही आहे मुर्दा स्पोर्ट्स या संघातील फलंदाजांचं फुटवर्कवर लक्ष दिलं तर स्ट्रोक प्रॉपर कम्प्लीट होतील पण मी कौतुक करेन भावेशचं। भावेशने पहिल्या षटकामध्ये एक विकेटसुद्धा मिळवलेली आहे आणि त्यामुळे त्यावर विकेट टेकर हार मार्क लागलेला आहे आणि या षटकामध्ये सुद्धा विकेट घेऊन पुन्हा एकदा वापसी करतोय की आपल्या संघासाठी पाहूया। अपील केली आहे लाऊड अपील होती बिहाइंड द विकेट त्या ठिकाणी मी ते एक धाव दुसरीचा प्रयत्न केला जाईल दोन धावासुद्धा पूर्ण केल्या जातं कारण खाली क्षेत्रात बॉल ट्रॅव्हल झालेला आहे आणि या दोन धावा कशा तर लेग बाईच्या असणार आहेत लेग बाईच्या या दोन धावा ॲड केल्या जातील दोन संख्या पोचते ते म्हणजे 34 आकड्यावर। अपील करून फलंदाजावर दबाव वाढवण्याचा प्रयत्न असतो कधी कधी पंचांवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न असतो तर पंच एक एक्सपिरियन्स पंच आहेत आपण बॉलिंग एंडला पाहिलं तर अजित म्हात्रे सर आहेत स्ट्रायकर पंचाच्या विकेत मनोज घोडेकर आहेत त्याचमुळे पंचांवर मात्र अपीलचा तितकासा फरक पडत नाही असं कित्येक वेळा आपण पाहिलेलं आहे जो अचूक निर्णय असेल तो मिळेल। यावेळेस फोर्स केलंय बॉल लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे बॉल खाली येतोय जजमेंट घेताना खूप चांगला अंदाज बांधताना कॅच कम्प्लीट करतो नितेशच्या वतीनं कम्प्लीट केली गेली कॅच मितेशने कॅच कम्प्लीट केली आणि हा धक्का बसतोय तिसरा टीम मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा। करतोय दीवाना दादा करतोय दीवाना
चांगला कॅच मितेशने कॅरी केलेला आहे आणि त्याचमुळे तिसरा धक्का बसतोय मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा या संघाला. बघा ही अवस्था मात्र थोडेतरी बिकट होत चाललेली आहे आणि म्हणतात ना की जेव्हा परिस्थिती गंभीर असते तेव्हा खंबीर उभं राहणं गरजेचं आहे. आणि मितेश यांच्यासाठी दयानंद गावडे साहेबांच्या वतीनं 100 रुपयाचा कॅश प्राईज आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा झालेला आहे. दयानंद गावडे हे अजिंक्य स्पोर्ट्सचे जुने जाणते चाहते आहेत. जवळपास संघ बांधणी त्यांच्यापासूनच केली असावी आणि त्याचमुळे जेव्हा जेव्हा अजिंक्य स्पोर्ट्सचा संघ खेळण्यासाठी जातो तर या ठिकाणी ते नेहमीच आवर्जून उपस्थित असतात. 100 रुपयाचा कॅश प्राईज आहे मितेशसाठी. दरम्यान 3 गडी बाद 34 धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. रविदादा देखील व्यासपीठावर आहेत. रविदादा क्रिकेट आपण पाहिलं, मास्टर क्रिकेट त्यांनी खेळले गेल्या 2 आठवड्यापूर्वी. त्याचमुळे ती दुर्दम्य इच्छाशक्ती क्रिकेटची रविदादाच्या वतीनं नेहमीच आम्हाला पाहायला मिळाली, ती प्रेरित करते तरुणांना. आता नवीन पदात मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय धीरेंद्र कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये ऑन स्ट्राईकवर आहेत. चला मालजी पडा, आपल्या टी शर्ट कलेक्ट करून घ्या. आपण लगेच टॉससाठी तयारीत राहायचं आहे. सवयामी पायगाव आपण देखील तयारीत राहा. आपण लगेच टॉस क्लिअर करणार आहोत. ड्राइव करायचा होता इनसाइड एज, बॉल मात्र व्यवस्थित कनेक्ट होत नाहीये पण प्लेड ऑनच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. आल्या पावली परत धीरेंद्र, गोल्डन डक विकेट डाऊन. यावेळेस बॅक टू बॅक 2 विकेट्स मिळवलेले आहेत आणि आता विकेट रेटीच्या उंबरठ्यावर भारतची गोलंदाज आलेला आहे भावेश पागी. प्रत्येक गोलंदाजा आयुष्यात असं हे स्वप्न असते की मला माझ्या कारकिर्दीमध्ये विकेट रेट पूर्ण करायची आहे. आणि पाहूया आता ह्या अद्वितीय स्पर्धेतलं ते यश वैयक्तिकरित्या प्राप्त करतोय का. विनायक माची बॉलिंग ट्रॅकवर लाला एक बहारदार खेळ मीरामध्ये प्रीमियर लीगमध्ये लालांचा पाहिला आणि त्यांचा संघ अंतिम विजयी ठरलेला आहे. तर पाहूया लाला पुन्हा एकदा आपल्या या संघासाठी ग्रामीण संघासाठी तसंच योगदान देत आहेत का. 42 वय आहे पण पाहूया क्रिकेटचा खेळ मात्र नसानसात भिनलेला. पुढचा बॉल हॅट्रिक बॉल, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल होता, चॉप करण्याचा प्रयत्न, नकारार्थी मान हलते पंचांची आणि चांगली गोलंदाजी आतापर्यंत या षटकामध्ये हाताळलेली आहे. 5 बॉल हाताळलेले आहेत भावेश बागीने. शेवटचा बॉल असेल या चौथ्या षटकातला. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते फक्त 34 धावा गडीबाद झालेले आहेत आतापर्यंत 4 आणि आता सुरुवात चांगली झाली होती. 2 षटकांत मला असं वाटतं 19 धावा होत्या पण त्यानंतर धावांचा आलेख तितकासा त्यांना वर्क करता आला नाही आहे, उसरलेला आहे. लास्ट बॉल ऑफ 4th ओव्हर, ओव्हर द विकेट बॉलर तयार भावेश पागी. ड्राइव्ह केलाय बॉलला अवे फ्रॉम द बॉडी, शतरक्षक आहे एक्स्ट्रा कव्हरला, बॉलवर पोहोचेल, ओव्हर एक्साइटमेंट पाहायला मिळाली आणि त्याचमुळे लगेचच एका धाव्याच्या बदल्यात 2 धावा वसूल केल्या गेल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय. 4 षटकांसमाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे टीम मुर्दा स्पोर्ट्स मुर्दाची 36 धावा. 4 गडी जेव्हा घेऊया छोटासा ब्रेक आणि त्यानंतर चर्चेसाठी येऊया भारत राऊत यांच्यासोबत. खेळ हा दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा असेल. इथे मात्र कोणता संघ कमबॅक करेल, आतापर्यंत आपण पाहतोय मुर्दा संघ. मुर्दा हा व्यवस्थित एका ट्रॅकवर चालला होता, व्यवस्थित खेळी सुरू होती, संयमी खेळी सुरू होती. त्यानंतर या शेवटच्या 18 चेंडूमध्ये कुठेतरी गेअर चेंज करण्याचा प्रयत्न केला, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला आणि इथून मात्र एक म्हणायचं गेलं तर पलटवार असं मी नक्कीच म्हणू शकतो. अजिंक्य स्पोर्ट्सच्या माध्यमातून हा पलटवार केला गेला. इथून मात्र 4th षटक हाताळलं गेलं तो म्हणजेच गोलंदाज आपण पाहतोय भावेश पागी. अप्रतिम कमबॅक, अप्रतिम कमबॅक. चेंडू द्यायचा आहे. द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित आपण पाहताय द शिवसेना युवासेना नायगाव पूर्व पुरस्कृत निष्ठावंत चषक 2023. मोहन दादांची ही स्पर्धा आणि सातत्यानं आपण या स्पर्धेमध्ये नवनवीन लावण्य पाहिलेले आहेत. यावेळेस जर आपण पाहतोय तर संपूर्ण भगवं वादळ जणू काही मी तर म्हणेल या संपूर्ण मैदानावर भगव्या रंगाची उधळण केलेले आहे की काय असं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. लक्षात ठेवा अप्रतिम दर्जाचं या ठिकाणी नियोजन आयोजन
आणि ज्याप्रमाणे मी उल्लेख केला की निष्ठावंत, मित्रांनो निष्ठावंत या शब्दाला देखील खूप मोठा अर्थ आहे. ज्याप्रमाणे सकाळीच मी म्हटलं होतं की देव, देश, धर्म आणि आपण ज्या संस्कृतीमध्ये जन्माला आलो आहोत त्या संस्कृतीवर नितांत प्रेम. त्यानंतर मित्रांनो कोणत्याही भीतीला, कोणत्याही अमिषाला बली न पडता एकनिष्ठेनं आपण आपल्या संस्कृतीसोबत रहतोय, याला म्हणतात निष्ठावंत. आज शिवसेनेसोबत एका निष्ठेनं मी म्हणेल मोहनदादा आहेत आणि त्यामुळे यावेळेस या स्पर्धेचं नाव आपण पाहतोय निष्ठावंत. मुख्यमंत्री चषक देखील आपण पाहिला होता, द ग्रेट मराठा चषक देखील आपण पाहिला होता, इथे मात्र निष्ठावंत चषक. भगवं वादळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये जाऊया, पुन्हा जॉईन होत आहेत मनीष पाडील. रवी डवले बॉलिंग ट्रॅकवर, ओव्हर पिच होता, लॉफ केलंय क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा, कमी पडतोय, एकदा पूर्ण केली जाईल, दुसरीचा प्रयत्न नक्कीच होणार आहे, कारण थोडासा वेळ घेतला गेला होता क्षेत्ररक्षकांनी बॉल अडवताना आणि म्हणूनच त्या वेळेचं नियोजन फलंदाजांनी खूप चांगल्या पद्धतीने आपल्या संघासाठी केलं. दोन धावांची होते वाढ आणि धावसंख्या पोचते ते म्हणजेच 38 या आकड्यावर. आपण जर सुवर्णमध्ये पाहिला या दोन दिवसाचा तर 65 ते 70 धावा व्हायला हव्यात पहिल्या डावामध्ये, तरच एक फायटिंग टोटल म्हणू शकतोय, कारण हवेचा झोत देखील आता थोड्या वेळानंतर वाढेल. लेग स्टंप सोडून जाणार बॉल ही रिस्क असते, कधी कधी फलंदाजांना ठाऊक नसते ते कुठे उभे आहेत, गाड घेऊन खेळणं खूप महत्त्वाचं आहे. यावेळेस आपण पाहिलं तर ऑपस्टनच्या बाहेर उभे होते, फक्त यष्ट्यांना फुंकर घालून बॉल यष्टीरक्षकाच्या हातात दिसवला, व्हाईट बॉलचा इशारा, एक धाव वाढते, धावसंख्या पोहोचते 39 या आकड्यावर 39. रवी डवले काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत होता, प्रयत्नात यशस्वी सुद्धा होऊ शकला असता पण मात्र तसं काही घडलं नाही आहे. नियतीची साथ मिळते मुर्दा स्पोर्ट्स मुर्दाला, एक धडधाकड षडयशीचा फलंदाज तुम्हाला पाहायला मिळते. भौमिक पटेल काही काळासाठी थांबलाय पण किती वेळ थांबेल याचा नेम नाही आहे. 19 धावांवर खेळतोय भौमिक. ओव्हर पिच आहे, एक्स्ट्रा कव्हरला खेळायचं होतं, व्यवस्थित बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालं नाही, क्षेत्ररक्षकाचा ताळमेळ चुकला, बॉल पोचते स्वीपर कव्हरला, विकास त्या ठिकाणी तैनात होता. दरम्यान दोन धबा पूर्ण केल्या जात आहेत. भौमिक आज नशीब खिशात घेऊन आले असंच जाणवायला लागले, कारण खूप जास्त बॉल वर चढला होता, कॅच करे करण्यासाठी क्षेत्ररक्षक विकास जजमेंट घेताना कमी पडला आणि लगेच दोन धबा मिळालेले आहेत मुर्दा स्पोर्ट्सला. धावसंख्या पोचते 41 या आकड्यावर 41 धावा, गडीबाद झाले 4, मिडल ऑर्डर बॅटिंग चालू आहे. विनायकच्या वतीनं आतापर्यंत चांगले 7 मिळाले दोन धावांची भौमिकला. भौमिकने आतापर्यंत बनवलेले आहेत 21 धावा. ओव्हर पिच होता आणि यावेळेस साजूक तुपातला लाडू होता पण मात्र एलिव्हेशन जास्त मिळालं, डिस्टन्स कमी मिळालं, कॅच कम्प्लीट केलेली आहे मिस्टर हेमंतने आणि भौमिक सारख्या एका दुवादार फलंदाजाच्या खेळीचा होतो अंत. बसतोय 5वा धक्का मुर्दा स्पोर्ट्स. तर या कॅशसाठी दयानंद गावडे यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस मिळालेलं आहे. 100 रुपये बक्षीस असेल ते म्हणजेच हेमंत लाखातला, आमच्या समालोचक कक्षामध्ये ते बक्षीस जमा झालेलं आहे. आज 200 100 चे 200 झाले का, म्हणजे खेळाडू एक चांगल्या दर्जाचा होता. आणि बघा स्टॅट्स पाहायला मिळतात, 9 बॉल्समध्ये 21 धावांचं योगदान दिलं, 1 चौकार 1 षटकार, म्हणजे जास्तीत जास्त ग्राउंड स्ट्रोकवर तो निर्भर राहिला, सिंगल्स डबल्स ट्रिपल्सवर तो निर्भर राहिला आणि त्याचमुळे एक चांगलं तंत्रशुद्ध क्रिकेटरने खेळलं. तर 200 रुपये आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा झालेले आहेत दयानंद गावडे यांच्या वतीनं या कॅशसाठी. आता नवीन फलंदाज येतोय मैदानातमध्ये, गुरु येतोय. तर अजूनही खूप मोठी बॅटिंग स्ट्रेंथ आहे भारतजी मुर्दा स्पोर्ट्सच्या संघामध्ये, म्हणजे एक जातोय दुसरा येतोय, दुसरा जातोय तिसरा येतोय, पण तो खेळ महत्त्वाचा आहे. तुम्ही किती स्ट्राईक रेटने खेळतायत आपल्या संघासाठी, किती बॉल घेऊन किती धावा बनवतायत, हे गोष्ट खूप महत्त्वाची आहे आणि मात्र अजूनपर्यंत ती सिच्युएशन पॉझिटिव्ह सिच्युएशन मुर्दा स्पोर्ट्स संघासाठी पाहायला मिळत नाही आहे. आणि आता नवीन फलंदाज स्वातिश भोईर मैदानाच्या आतमध्ये, ज्याला गुरु या नावाने ओळखलं जातं, एक स्ट्रॉंग हिटर आहे आणि जास्तीत जास्त शेवटच्या षटकामध्येच तो पाहायला मिळतो. आणि आता आपण स्लॉग ओव्हर्समध्ये आलेलो आहोत. आता 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे आतापर्यंत या डावाचा. तयारीत राहायचं आहे स्वयंभू पायगाव आणि टीम देवेश मालजीपाडा. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. लेफ्ट हँडेड बॅटर गुरु ऑन स्ट्राईक, फुल टॉस आहे, ऑफस्टम्पच्या बाहेर खेळले, ऑफस्टम्पच्या बाहेरचा इम्पॅक्ट होता, आउटसाइड एज, बॉल पोचेल कव्हर पॉईंटला, मितेश बॉल अडवेल, थ्रो करेल तोपर्यंत मिळते एक धाव, धावसंख्या पोचते 42 या आकड्यावर. फुल टॉस बॉल होता, पुन्हा एकदा एक ऑपॉर्च्युनिटी चालून आलो होती मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघाच्या बाजूने, ती ऑपॉर्च्युनिटी काही आपल्या नावावर करता येत नाही आहे. मितेश एक स्ट्रॉंग ओपनर बॅटर आहे, पाहूया या
सामन्यामध्ये मितेशला कुठल्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळते. नेहमीच कलात्मक फटके खेळण्यासाठी मितेशला ओळखलं जाते. पुढचा बॉल रवी ढवलेचा, स्ट्राईकवर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय विनायक माची लाला. ओ यावेळेस बघा बॅकफुटला बॅलेन्स केलं, टाचांवर आले, बॉलला करायचं होतं स्लाईस, अपरकटचा अंदाज पाहायला मिळाला, पण बॉल खूप जास्त उसळी घेते. शोल्डरवर खूप चांगलं कंट्रोल आहे, बॉलचा फॉलो थ्रू देखील तितकाच चांगला. बघा बॉल किती जास्त उसळलाय आपण रिप्लेमध्ये पाहू शकतोय, आणि त्या उसळीचा अंदाज मात्र तितकासा व्यवस्थित घेता आला आणि लालाला, आणि त्याचमुळे टाचांवर बॅलेन्स होऊनही तो बॉलच्या उंचीपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करताना पाहायला मिळाला, पण मात्र व्यवस्थित पोहोचू शकला नाहीये. त्याचमुळे जातोय हा डॉट बॉल. रवी डवलेने इम्प्रेस केलंय या षटकामध्ये. रवीने आतापर्यंत 5 धावा खर्च केलेले आहेत. इम्प्रेसिव्ह बॉलिंग. व्हाईट बॉल म्हणजे 6 धावा एकूण जमा केलेले आहेत. आतापर्यंत जर स्टॅट्स पाहिलं तर ओव्हरऑल परफॉर्मन्स चांगला राहिलाय या डावामध्ये रवी डवलेचा. शेवटचा बॉल असेल या 5व्या षटकातला. चला जास्त वेळ घेतला जातो, अजिंक्य स्पोर्ट्स, वेळ आपल्याकडे नाही आहे. ओव्हर द विकेट, रवी तयार. वेळ नाही आहे म्हटलं लगेच रनच चुकला. तर परत यायचं आपल्या जागेवर. डेड बॉलचा इशारा पंचाच्या वतीने केला गेलेला आहे. अजिंक्य स्पोर्ट्स आणि मुर्दा स्पोर्ट्स, एक आहे भाईंदरचा संघ, एक आहे नायगावचा संघ. खऱ्या अर्थाने या मैदानावर खूप चांगला वावरलेला आहे अजिंक्य स्पोर्ट्स, त्याचमुळे मैदानाच्या खाणाखुणा ठाऊक आहेत. पुढचा बॉल शेवटचा. यावेळेस ऑफस्टंपच्या बाहेरच्या बॉलला लॉफ्ट केलं आणि हवेच्या झोताने हा बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. या मिळतील 4 धावा चौकार. पाच गडी बस 46 जवळ अशी धावा संख्या तुम्हाला पाहायला मिळते. ही खेळपट्टी जी तुम्ही आता स्क्रीनवर पाहताय, या खेळपट्टीसाठी सन्माननीय मोहन रवींद्र पाटील यांनी विशेष मेहनत घेतलेली आहे, आणि खेळपट्टी बनवण्यासाठी सहकार्य सन्माननीय दिवेशजी भोईर आणि मार्गदर्शन सन्माननीय कन्हैया बेटा भोईर यांनी केलेलं आहे, आणि स्वखर्चाने द ग्रेट मराठा परिवाराने ही खेळपट्टी बनवलेली आहे. कारण खेळपट्टी नसेल तर आपण खेळणार कशावर, आणि आजकाल काँक्रीटच्या खेळपट्टीचा ट्रेंड आहे, आणि या खेळपट्टीसाठी विशेषतः द ग्रेट मराठा परिवाराच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतलेली आहे. 5 दिवसांचा कालावधी लागला ही खेळपट्टी बनवण्यासाठी, आणि एक टॉप ग्रेडचं काँक्रीट या खेळपट्टीसाठी दिवेश भोईर यांच्या कंपनीच्या वतीनं वापरलं गेलेलं आहे. तर नक्कीच श्रेय या सर्वांना जाते. 6व्या षटकाची होते सुरुवात, आणि हेमंत लाखात अजून एक मोठं नाव आहे या परिसरातलं, जे नेहमीच लॉग ओव्हर एक्सपर्ट म्हणून ओळखले जातात. बघा वेगवेगळ्या भूमिका तुम्हाला क्रिकेटमध्ये मिळत असतात. स्ट्रायकर, मिडल ऑर्डर बॅटर, टेल एंडर बॅटर, ओपनर बॉलर, मिडल ऑर्डर बॉलर, स्लॉग बॉलर, स्लॉग हिटर, वेगवेगळ्या भूमिका तुम्हाला क्रिकेटच्या खेळामध्ये मिळत असतात, आणि ती तुम्हाला कमवावी लागते भूमिका. आणि पाहूया आता एक्सपर्ट विकेट कीपर सन्माननीय श्याम पाटील तुम्हाला पाहायला मिळतात ज्येष्ठांच्या मागे, ज्यांच्या वतीनं कित्येक वर्षाचं क्रिकेट खेळलं गेलं आहे. दिव्यांग आहेत, पण तरी देखील त्या गोष्टीला बाजूला सरून आपलं क्रिकेट कसं चांगलं खेळता येईल, आणि नेहमीच ते जेव्हा जेव्हा ज्येष्ठांच्या मागे असतात गोलंदाजांना वेगळाच आत्मविश्वास मिळत असतो, आणि तोच आत्मविश्वास या सामन्यात सुद्धा मिळेल का पाहूया. शेवटचं षटक असेल आणि या षटकावर नाव कोरण्यासाठी दोन्ही संघ तयार झालेले आहेत. स्ट्राईकवर बॅटर असेल स्वातिश भोईर म्हणजेच गुरु, बॉलिंग ट्रॅकवर असेल हेमंत लाखात. पहिला बॉल 6व्या षटकातला. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, ऑन साईडला पूल केलाय, तितकासा प्रॉपर कन्व्हिनियंट स्ट्रोक नव्हता. बॉल पोचते बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोनमध्ये, मिळते इनफील्डच्या पलीकडे, पूर्ण केलेली एक धाव. एका धावीची होते पण धावसंख्या पोचते 47 या आकड्यावर. 47 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 5. सिच्युएशन थोडीशी अडचणीत आणण्यासारखी आहे, पण काल आपण पाहिलं भारतजी तर पहिल्या 4 षटकांमध्ये धावा व्हायच्या नाही पहिल्या डावामध्ये, आणि पुढच्या 2 षटकांमध्ये धावांचा पाऊस पडायचा आहे. पण या आजच्या दिवशी काहीतरी वेगळं पाहायला मिळालं, कारण जे 5व षटक होतं 5व्या षटकामध्ये खर्च झाल्या त्या फक्त 10 धावा, आणि आता आपण स्लॉग ओव्हरमध्ये आलेलो आहोत. आणि पाहूया या शेवटच्या षटकामध्ये हेमंत लाखाच्या वतीनं किती धावा खर्च केल्या जात आहेत, आणि मुर्दा स्पोर्ट्सच्या वतीनं 2 एक्सपिरियन्स बॅटर आहेत विनायक आणि स्वातिश, हे 2 अनुभवी फलंदाज आहेत. पाहूया तो अनुभव किती फायदा मिळवून देतोय या शेवटच्या 5 बॉल्समध्ये. बॉलर तयार हेमन. वर पिच होता, ड्राईव्ह करायचा प्रयत्न, लीडिंग एज, बॉल मागे जातोय, शॉर्ट थर्डमॅनला एकदा पूर्ण केली जाईल. लालासाठी हा प्रयत्न थोडासा कठीण होता दुसऱ्या धावेचा, पण मात्र गुरु देखील सांगतोय की मी देखील त्याच ताकदीचा आहे. पण जर आपण आयडियली जर विचार केला वातावरणाचा, तर अशा वेळेला लेफ्ट हँडेड बॅटर
मात्र खेळपट्टीवर असून चालणार नाही, राईट हँडेड बॅटर असणं गरजेचं होतं. पण मात्र म्हणूनच लालाला ती दुसरी धाव हवी होती. पण एकच मिळते, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आहे अजिंक्य स्पोर्ट्स या संघाचं. एकादवीची होते वाढ, धावसंख्या पोचते 48 आकड्यावर, 48 रन्स ऑन बोर्ड. चला यायचं आहे टॉससाठी स्वयंभू पायगाव आणि देवेश मालजी पडा. इनिंग ब्रेकमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये टॉस क्लिअर केला जाणार आहे. नेक्स्ट बॉल, गती कमी केली होती आणि त्या गतीला ओळखताना खूप चांगला बॉल लॉफ्ट केला क्षेत्ररक्षक लॉंगॉनचा. लॉंग ऑफ पर्यंत पोहोचलो आणि रवीच्या वतीनं हा कॅच कम्प्लीट केलेला आहे. जर हा कॅच कम्प्लीट केला नसता तर चार धावा मिळाला समुद्र स्पोर्टला. आणि तेच गांभीर्य ओळखताना पूर्ण मात्र खूप चांगली रनिंग पाहायला मिळाली आणि धावता जेल त्या ठिकाणी कम्प्लीट केलेला आहे. सव्वा धक्का बसतोय टीम मुर्दास्फोट मुर्दाला, बाद होतोय गुरु. तीन आणि तीन बॉलचा खेळ बाकी आहे. यस, नवीन बॉल पाहिजे का? ओके, बॉल पुरवायचे प्लीज. जे बॉल्स अवेलेबल आहेत तेच आपण वापरणार आहोत. सो धावसंख्येकडे लक्ष वेधूया. धावसंख्या झाली आहे 6 गडीबाद 48 धावा. टीसीपीसी ब्लावीचं क्रिस्टल क्लिअर नेटवर्क तुम्हाला पाहायला मिळते. ज्या टीममध्ये आज नवीन रिक्रूट खूप पाहायला मिळत आहे, नवीन टेक्निशियनला घडवलं जात आहे. अजय भारद्वाज सर आहेतच सोबतीला, आज संदेश पाटील असतील, मयूर मात्रे, अजय गुखे, निलेश अरविंदेकर आणि स्वतः टी सी पीचे सर्वे सर्वा महेंद्र भगत तुम्हाला स्क्रीनच्या पलीकडे पाहायला मिळतील. आज समालोचकांच्या भूमिकेत सन्माननीय प्रमोजी शेडगे, सन्माननीय भारतजी राऊत यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. पंच सन्माननीय अजयजी म्हात्रे, सन्माननीय विरलजी नायर आणि सन्माननीय मनोजी घोडेकर. धावनोंदक म्हणून आज आयुषजी सावंत तुम्हाला पाहायला मिळत आहेत. चांगलं धावनोंदणीचं काम ते करत आहेत. डीजे पवन ॲज एक्सपेक्टेड नेहमीप्रमाणे त्यांच्या कामगिरीवर ठाम आहेत. मग आपण स्टॅट्सवर लक्ष घालूया. कल्पेश म्हात्रेने 2 षटकं हाताळली, ज्याने 19 धावा खर्च करताना 1 विकेट मिळवला. भावेश पागी याने देखील तितकीच चांगली सुरेख साथ दिली संघाला. 2 षटकं हाताळताना 17 धावा खर्च करा 3 विकेट्स मिळाल्या, म्हणजेच सर्वोच्च कामगिरी आतापर्यंत भावेश पागेची राहिलेली आहे. रवी डवलेने पहिला 1 षटक हाताळून 10 खर्च केला, 1 विकेट मिळवला. आणि हेमंत लाकाते आतापर्यंत 3 बॉल हाताळलेत आणि 2 धावा खर्च करताना 1 विकेट मिळवलेला आहे. जर आपण बॅटिंग स्कोरशीटवर लक्ष घातलं तर फलंदाजी करताना धनेशने सुरुवात केली, 8 बॉल घेतले आणि 6 धावा बनवल्या. सुरुवात इतकीशी चांगली नव्हती. विनोद भोईरने एक चांगला स्ट्रोक खेळला, षटकार खेचला होता, पण त्याला त्यांची इनिंग वाढवता आली नाही आहे. 3 बॉल्समध्ये 7 धावा बनवल्या. भौमिकने चांगला प्रतिकार केला, ज्याने 9 बॉल्समध्ये 21 धावा बनवल्या. बाद झाला संदीप माची 4 बॉल 1 धाव. धीरेंद्र पहिल्याच बॉलवर बाद झाला. विनायक माची अजूनही 7 धावांवर नाबाद खेळत आहेत. स्वातिशने प्रतिकार करण्याची मात्र संधी होती दाखवली, पण 2 धावा बनवता आल्या. भावेश माची अजूनही त्याच्याकडे चान्स आला नाही आहे, नॉन स्ट्राईक एंडला असेल. 14 बॉल, बॉलिंग मार्कवर बॉलर तयार असेल हेमंत लाखात, स्ट्राईकवर भावेश. यावेळेस पुन्हा एकदा मिडॉनच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढला क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनला. ओव्हर एक्साइटमेंट अगेन आणि लगेच एकाच्या बदल्यात 2 धावा मिळत आहेत आणि थोडा नाराज असेल क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. रवीच्या वतीनं मात्र थोडी घाई झाली आणि त्या घाईचं स्वरूप एकाच्या बदल्यात 2 धावा मिळाला. 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा या संघाच्या. 50 अप फॉर टीम मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा. बॉल फेकून झाल्यात आतापर्यंत या षटकातले 4. 5वा बॉल हाताळण्यासाठी बॉलर तयार हेमन. फुलेंचा बॉल होता ऑन साईडला, बॉटरमॅनचा वापर करून टर्न केला, एलिव्हेशन मिळालं नाही, पण बॉल मात्र पोहोचतोय वायडेश मिड विकेटमध्ये. एक धाव पूर्ण करून दुसऱ्याचा प्रयत्न होता, पण मात्र एकाच धावेवर थांबावा लागेल. कारण विनायक सांगतोय की मे हू ना शेवट चांगला करेन माझ्या संघाच्यासाठी. आणि पाहूया तो शेवट चांगला होतोय का. धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ते म्हणजेच 51 धावा, 51 रन्स. आणि आता शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावातला. आतापर्यंत चांगलं नियंत्रण या डावावर ओव्हरऑल अजिंक्य स्पोर्ट्स या संघाचं पाहायला मिळालं आहे. सर्व बॉलर्सनी चांगली कामगिरी केलेली आहे. पाहूया आता मात्र शेवटच्या बॉलवर चांगला खेळ करून तो आत्मविश्वास प्रदान करतोय का लाला आपल्या संघाला. लास्ट बॉल हो, यावेळेस लिडिंग एज आहे. शॉर्ट फाईनलेलं क्षेत्ररक्षक आहे. कॅच कॅरी केला जाईल आणि त्या ठिकाणी कॅच कम्प्लीट केला आहे ऋतिकने. आणि झेलचीच्या स्वरूपात लाला परतीचा प्रवास करतोय. 7वा धक्का बसतोय टीम मुर्दा स्पोर्ट्सला. आणि अशा पद्धतीने धाव संपलाय. पहिला धावसंख्या 51 झाले. जिंकण्यासाठी 36 बॉल्स 52 धावांची गरज.
36 बॉल 52 धावांची गरज. जाऊया आपण टॉस बॉक्सच्या दिशेने आणि करूया टॉस. स्वयंभू पायगाव विपक्ष देविश मालचीपाडा. स्वयंभू पायगाव विनंती करते सन्माननीय दयानंद गावडे साहेबांना आपल्या शुभ हस्ते नाडीपिकेचा कौल केला जाणार आहे. आपण यायचंय आमच्या टॉस बॉक्स मध्ये. सन्माननीय दयानंद गावडे साहेब आपण यायचंय. टॉस केला जाईल स्वयंभू पायगाव आणि देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा. खूप बिझी क्रिकेट हे दोन्ही संघ खेळतात आणि पाहूया. यस, आता हा सामना कशा पद्धतीने खेळला जाईल. प्रत्येक स्पर्धा संघांसाठी महत्त्वाची असते आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण जेव्हा योगदान देतो तेव्हा योगदान देताना आपण 100% योगदान देतो. पण पाहूया आता या स्पर्धेमध्ये देवी स्पोर्ट्स माजवीपाडा संघ उजवा ठरतो आहे की स्वयंभू पायगाव संघ हा उजवा ठरतो आहे. लेट्स सी. यानं सर लगेच आपण करूया टॉस या महत्त्वपूर्ण सामन्याचा जेणेकरून तिकळेल क्षेत्ररक्षण कोण किंवा फलंदाजी कोण. तर एका बाजूला निष्ठावंत चषकाचा तुम्हाला पाहायला मिळते आणि एका बाजूला द ग्रेट मराठा परिवार तुम्हाला पाहायला मिळते. द ग्रेट मराठा परिवार आणि निष्ठावंत चषक असं तुम्हाला कॉल करायचं आहे. कॉल कोण करेल? देवेश मालजीपाडा कॉल करेल. निष्ठावंत चषक असं कॉल. येस, नाडेपिंग जिंकले देवेश मालजीपाडा. सर आपण पुन्हा एकदा व्यासपीठ विराज म्हणू शकता. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन निर्णय काय असेल विशाल? फिल्डिंग करूया. या सीझनमध्ये आतापर्यंत या मैदानावर खेळ झाला आहे का देवेश मालजीपाडाचा? हो झालाय, नक्की. दोन राऊंड आम्ही तिसऱ्या राऊंडला पण हरलोय असं झालंय. आतापर्यंत कुठली गोड आठवण या स्पर्धेत या मैदानातली किंवा या स्पर्धेची देवेश मालजीपाडाची? या स्पर्धेला मी मॅन ऑफ द सिरीज घेतलेला. त्या वाटत म्हणजे पुन्हा एकदा विशालला या स्पर्धेत मॅन ऑफ द सिरीज मिळू शकते एक बाईक आहे. तर आतापर्यंत संघाच्या कामगिरीवर खुश आहेस का या सीझनमध्ये देवेश मालजीपाडाचा? हो नक्की, सगळी पोरं मेहनत करतात. ऑल द बेस्ट, मेक युअर स्ट्रॅटेजी. स्वयंभू पायगाव फलंदाजी करायची आहे. हा निर्णय मनासारखा की मनाविरुद्ध? मनाविरुद्ध आहे. संघामध्ये कोणाची अनुपस्थिती जाणवते की टोटल टीम तुम्ही घेऊन आलेल्या त्या स्पर्धेमध्ये? टोटल टीम आहे. जितू दादा आणि दीपक दादा या दोन खेळाडूंचं असणं संघासाठी किती महत्त्वाचं? ते जर संघामध्ये नसले तर आमचा संघ पूर्ण होऊ शकतच नाही. क्या बात, खूप चांगल्या ठिकाणी मत व्यक्त केलं. पण नवीन रिक्रूट्स आज प्रत्येक वेळी आपण प्रत्येक वर्षी तुमच्या संघामध्ये नवीन नवीन खेळाडू येतात. यावर्षी कुठले नवीन खेळाडू तुमच्या संघामध्ये पाहायला मिळतील का? नवीन खेळाडू आमच्या संघामध्ये येतच नाही, जे आहेत तेच खेळतात. क्या बात आहे, या ठिकाणी खूप अमेझिंग आन्सर आहे. नाणेफेक जिंकलेले आहे टीममध्ये देवेश मालजीपाडा. नाणेफेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण निवडलेले आहे आणि फलंदाजी करायची आहे स्वयंभू पायगावला. दोन्ही संघात देऊया शुभेच्छा आणि जाऊया समालोचन कक्षामध्ये आणि ऐकूया आवाज. भारतजी रावत सोबत असतील प्रमोदजी शेडगे. ओव्हर टू यू. स्टे ट्यून ऑन टीसीपी लाईव्ह. हॅलो हॅलो, ठीक. धन्यवाद मनीष. द ग्रेट मराठा स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. निष्ठावंत चषक 2023 या ठिकाणी दाखल झालेल्या सर्व क्रीडा रसिकांचं सन्माननीय रवींद्रजी मोहन यांच्या वतीनं हार्दिक मोहनदादा पाटील यांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. तर वेलकम निलेश दादा, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि मला वाटते त्यांच्या समवेत आहेत शिवाजी भुरे सर देखील आहेत. तर वेलकम, तुमचं देखील हार्दिक स्वागत. तर आपण पहिला डाव पाहिला आणि माझ्या समवेत आहेत प्रमोद. पहिल्या डावाचा जर विचार केला आपण तर सुरुवातीची जी तीन षटकं आपण पाहिली मुर्धा स्पोर्ट्स मुर्धा संघ बॅटिंग ज्या वेळेस करत होता त्यावेळेस सुरुवातीच्या तीन षटकांमध्ये प्रमोद आल्या होत्या 32 धावा, 2 विकेट पडल्या होत्या. त्यानंतर ड्रिंक ब्रेक झाला म्हणजे मधली जी वेळ होती मधला जो वेळ होता तो कोणासाठी होता हा प्रश्न मी मनीषला देखील केला होता.
तर इथून मात्र निदर्शनामध्ये येते की जो मधला वेळ होता तो कदाचित अजिंक्य स्पोर्ट्ससाठी होता, कारण सुरुवातीचे 18 चेंडू 32 धावा, त्यानंतरच्या मात्र मागचे 18 चेंडू, म्हणजे मागच्या ज्या 3 ओव्हर प्रमोद आपण पाहिल्या त्या मागच्या 3 ओव्हरमध्ये मुर्धा स्पोर्ट्स मुर्धा संघानं फक्त 19 धावा फलकावर लावल्या आणि त्यांच्या 4 विकेट्स गमावल्या. इथून मात्र अजिंक्य स्पोर्ट्सनं कमबॅक केलं. नक्कीच ज्या पद्धतीने आपण पाहतायत 3 षटकांमध्ये आपण पाहू शकलात सुंदर धावसंख्या होती, परंतु त्यानंतर गोलंदाजांनी केलेला कमबॅक आणि त्यांची गुणवत्ता यावेळेला खऱ्या अर्थानं विश्वासाला सार्थक कामगिरी ठरली गेली आणि म्हणूनच 51 पर्यंत मजल मारली गेली आणि 52 धावांचं टार्गेट हे सेट केलं गेलं. अतिशय सुंदर ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. निष्ठावंत चषक 2023 तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं मोहनदादा पाटील यांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. खऱ्या अर्थानं आजचा 3रा दिवस या स्पर्धेचा पाहायला मिळतोय आणि आज चांगले संघ खेळाडू आपल्यापर्यंत पोहोचले गेलेत आणि या मैदानाला पदस्पर्श करत असताना सामना क्रमांक 1 रंगताना पाहायला मिळतोय. एका साईडला संघ आहे अजिंक्य स्पोर्ट जूचंद्र, तर एका साईडला मुर्धा स्पोर्ट्स मुर्धा. दोन्ही संघ भारतराव सर खऱ्या अर्थानं एक नामवंत संघ आहेत आणि नामवंत संघ असल्यामुळे चुरस निर्माण होईल. पहिला चेंडू विशालचा यावेळेला मात्र बॅकफुटला गेला. खूप सुंदर पद्धतीने चेंडूला यावेळेला बॅकफूट पंच केलं आणि तत्पूर्वी 2 धावा डेफिनेटली पळून पूर्ण केल्या जात आहेत. अजिंक्य स्पोर्ट जूचंद्र संघ पहिल्याच चेंडूवर 2 धावांवर जाऊन पोहोचला गेलाय. पहिल्या डावामध्ये आपण विचार केला तर असं वाटलं की मुर्धा स्पोर्ट्स मुर्धा संघ 60-70 पलीकडे जाईल, परंतु तदनंतर जर आपण पाहिलं तर भारतराव सर या ठिकाणी गोलंदाजांनी केलेली जी खऱ्या अर्थानं चांगली कामगिरी ही मात्र सार्थ ठरली गेली. कारण प्रमोद जर म्हणायचं गेलं तो मधला जो वेळ होता त्या मधल्या वेळमध्ये काहीसं त्या ठिकाणी मात्र चर्चा केली गेली आणि या चर्चेमधून जे काही मार्गदर्शन केलं गेलं त्या गोलंदाजांना ते मात्र इथे कामी पडलं. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजच्या ट्रॅकवर. यावेळेला जागा बनवली, इन साइड आउटचा फटका पाहायला मिळतो. रूम बनवला परंतु क्षेत्ररक्षकाला निवडलं आणि अशा प्रकारे विशालच्या खेळीला पूर्ण विराम लागत पहिला धक्का बसतोय. विशालच्या स्वरूपात एक बिग विकेट गॉन. थँक्यू धनवाडीचे. या ठिकाणी आगमन झालेलं आहे पंढरी दादा मात्रे यांचं, या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं देखील या ठिकाणी हार्दिक स्वागत. प्रमोद दा मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे आणि टार्गेट जे आपण पाहतोय 52 धावांचं टार्गेट आहे आणि इथे मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये जवळजवळ मला तरी असं वाटतं ज्याप्रमाणे खेळण्याची जी सुरुवात अजिंक्य स्पोर्ट्सचं जुजेंद्र संघानं केलेली आहे कदाचित या 12 चेंडूमध्ये सर्वाधिक धावा, म्हणजे 51 धावांचं जे टार्गेट आहे ते जर सोपं करायचं असेल तर मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये सर्वाधिक धावा हे कदाचित त्यांचे प्लॅन असेल. डेफिनेटली ज्या पद्धतीने आपण पाहतात की पहिल्या पॉवर प्लेमध्ये 10-12 धावा आल्या तर एक वेल अँड गुड आपल्याला पाहायला मिळेल ही धावसंख्या, परंतु इथे धक्का क्रमांक 1 बसल्याकारणानं आपण पाहतायत विशाल पाटील बाद झाल्यानंतर थोडंसं कुठेतरी प्रेशर असेल, कारण पहिले 2 चेंडू आत्तापर्यंत अद्ययावत केलेत गोलंदाज. या ठिकाणी संदीप आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण संदीपच्या द्वारे आपण पाहू शकताय. चेतन पाटील चँग एक ब्रँडेड खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं खूप वर्ष टेनिस क्रिकेटचा मात्र अभ्यास असलेला हा खेळाडू पाहायला मिळतोय. ऑन साईडला थोडासा आडवा पट्टा जरूर आपल्याला पाहायला मिळाला. अक्रॉस द लाईन खेळला गेला, चेंडू निघून जाईल इंटू द गॅप मध्ये. व्हॉट अ शॉट, सुपर टायमिंग, नेत्रदीपक चौकार. त्याने चँग विषयी जर आणखीने म्हणायचं गेलं तर अजिंक्य स्पोर्ट्समध्ये नक्कीच कमी वयामध्ये वर्णी लागलेला खेळाडू आहे. त्याच्या परफॉर्मन्सला पाहून अजिंक्य स्पोर्ट्समध्ये या खेळाडूनं जागा बनवलेली आहे आणि इथे देखील आज आपण पाहतो सातत्यानं त्या संघासोबत आज खेळताना आपण पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंद ट्रॅकवर. यावेळेस आउटसाईड ऑफस्टम हा चेंडू पिच केला होता जवळजवळ बॅटरपासून बराचसा लांब. असे काही चेंडू गोलंदाजाकडे असणं गरजेचं आहे, कारण आत्ताचा जो टेनिस क्रिकेटचा प्रमुख जो खेळ आहे तो आता आपण पाहतोय तर बॅकफूटचा जास्त वापर हा टेनिस क्रिकेटमध्ये केला जातोय. जास्तीत जास्त शपळ होऊन गोलंदाजावर अटॅक करण्याचा प्रयत्न प्रत्येक बॅटर करतोय, त्यामुळे गोलंदाजा बचावात्मक चेंडू
हे आदरण करते यावेळेस कट करतोय इनफील्डच्या वरून गॅप मध्ये चेंडू चेंडू सीमारेषा पार मिळतील धावा चार चौकार जबरदस्त या वेळेला पॉवरफुल फटकेबाजी चेतन चांग यासाठीच ओळखला जातो आक्रमकतेचा सितारा म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं सुपर बॅटिंग करत ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला मात्र पिच केलं होतं तिथून मात्र बॅटचं फेस ओपन केलं आणि अगदी नेत्रदीपक चौकार पाहायला मिळाला मॅग्निफिसंट स्ट्रोक यावेळेला आपण पाहू शकला शफल ओन खेळण्याचा मनसुबा बनवला गेला होता परंतु चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाही आहे आणि तत्पूर्वी मेल त्या ठिकाणी मॉन्टी घोडेकर सर आम्हाला दर्शवत आहेत यस बाईच्या स्वरूपात मेल सिंगल आणि सिंगलच्या सहाय्याने धावांची गती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोचते ती फलकावर 11 धावा सरासरी चांगली आहे भारतराव सर यावेळेला एक गडी बाद झाल्यानंतर सुद्धा प्रेशर न घेताना मात्र चांगली फलंदाजी करणं हे चेतन चांगने यावेळेला दर्शवून दिलं गेलं ॲब्सोल्युटली वंडरफुल स्टार्ट बाय अजिंक्य स्पोर्ट जयचंद्र नक्कीच आणि प्रमोद मगाशी तू उल्लेख देखील केला होतास की हा जो मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे याच्यामध्ये प्रतिषटक षटकामागे 10 अधिक 10 यायला हव्यात आणि तो विचार कदाचित असेल अजिंक्य स्पोर्ट्स जूचंद्र या संघाचा पहिला धक्का दिला गेला होता लवकरात लवकर पहिली विकेट देखील काढली होती मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघाने मात्र त्यानंतर कोणत्याही प्रकारचा दबाव नाही आहे याचं कारण की एक्सपिरियन्स खेळाडू पिचवर आहे ज्याच्याकडे अनुभव आहे असा बॅटर आपण पिचवर पाहतो चेतन नक्कीच नक्कीच 30 चेंडूमध्ये आत्ता मात्र 41 धावांची गरज आपल्याला पाहायला मिळते अजिंक्य स्पोर्ट जूचंद्र संघाला दोन्ही फलंदाज आहेत एका साईडला चेतन सारखा एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर म्हणून ओळखला जातो आपण पाहतायत निष्ठावंत चषक 2023चा हा शानदार सोहळा भगवमय असं वातावरण पूर्णपणे या मैदानात आपल्याला पाहायला मिळतं आणि अतिशय उद्योजकांचे कटआउट्स आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि उद्याच्या दिवसात आपण पाहणार आहोत एक सुंदर व्यक्तिमत्व मात्र छाप आणि 4 चांद लागले जातील या स्पर्धेला ते आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील आणि खऱ्या अर्थानं मोहनदादा पाटील यांची जी मेहनत अपार कष्ट आणि परिश्रम घेऊन मात्र आज जी उजाळा दिला या स्पर्धेला ते खरोखरच मानाचा मुजरा असेल मोहनदादा पाटील यांना निष्ठावंत म्हणजे काय तर श्रद्धा असणारं व्यक्तिमत्व पाहायला मिळतं म्हणून म्हणतात ना भारतराव सर निष्ठावंत अनुयायी मिळाल्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं आणि खऱ्या अर्थानं अखंड महाराष्ट्राच्या आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा असेल षटक क्रमांक पहिला आपण पाहिला आणि पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या 30 चेंडू आणि विजयासाठी 41 धावांचं लक्ष आहे ऑफ साईडला जागा बनवली रूम दिला इनफील्डच्या वरून खेळला गेलाय चेंडूचा पाठलाग करेपर्यंत 2 धावा तर जरूर मिळतील तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का तर नाही फेकी येईपर्यंत 2 धावा चेतन पाटील अर्थातच चांगच्या बॅटमधून येताना पाहायला मिळत आहेत या दुहेरीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते अजिंक्य स्पोर्ट्स जूचंद्र या संघाची 13 या धावसंख्येवर भारतराव सर इथे धावा येत आहेत स्ट्राईक रोटेट होते हीच खूप महत्त्वाची बाब आपल्याला पाहायला मिळते कारण जर स्ट्राईक रोटेट होते तर प्रतिस्पर्धी संघावर ऑटोमॅटिकली दबाव वाढताना पाहायला मिळतो नक्कीच नक्कीच प्रमोद आणि ते काम चेतन चांग फुल ऑफलाईन चेंडू यावेळेस हा चेंडू ऑफ साईडला खेळला गेला त्या ठिकाणी फिल्डर आहे फक्त 1 धाव मिळेल इथे प्रत्येक चेंडूवर धावा येत आहेत हे हा एक प्लस पॉईंट असेल अजिंक्य स्पोर्ट्स जूचंद्र या संघाचा चेतन चांग आणि आपण त्यांच्या समीत पाहत आहेत बॅटर मैदानाच्या आतमध्ये मितेश भोईर एक बक्षीस आलेलं आहे चांगला बॉल बॉल जाते थर्ड मॅनला शतरक्षक पोहोचेल तोपर्यंत बॉल स्टॉप केला जाईल 2 धावा आता पळून पूर्ण केलेले आहेत आणि कशा ते आपण दर्शवतील बाईच्या 2 धावा सन्माननीय शुभमजी म्हात्रे साहेब यांच्या वतीनं उत्कृष्ट शतरक्षकासाठी एक बायसिकल प्रोव्हाइड केलेली आहे सन्माननीय शुभम म्हात्रे साहेब युवा सेना अधिकारी जूचंद्र यांच्या वतीनं एक बायसिकल स्पॉन्सर केलेली आहे उत्कृष्ट शतरक्षक म्हणजे चांगला कॅच जो कलात्मक कॅच कम्प्लीट केलेली त्याला मिळेल ती शानदार बायसिकल डेफिनेटली कॅच ऑफ द टुर्नामेंट ती पाहिली जाईल सुरेख कॅच झील टिपणाऱ्या त्या क्षेत्ररक्षकाला एक कलाकाराला मात्र आपण बायसिकल त्या ठिकाणी शुभमजी म्हात्रे साहेब यांच्याकडून सौजन्य केलेली आहे दरम्यान 2 धावा मिळाल्या बाईच्या स्वरूपात अजित म्हात्रे सरांचा इशारा आला होता यावेळेला नितेश भोईरचा हा फटका सुरेख होता परंतु तेवढा सुंदर जजमेंटने झेल यावेळेला टिपला गेला फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल बॅक टू द डगआउट सेकंड विकेट डाऊन अजिंक्य स्पोर्ट जूचंद्र संघाला मिळतोय दुसरा धक्का गॉन गवा गवा
भूषणजी पडवाळे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम भूषण दादा, आपलं देखील हार्दिक स्वागत. इथे जर प्रमोद म्हणायचं गेलं तर ज्या जी धावसंख्या आहे 52 धावसंख्या, या खेळपट्टीवर मी म्हणेन कोणतीही धावसंख्या सेफ नाही आहे. 80 धावा 90 धावेचा आकडा देखील आपण या खेळपट्टीवर पाहिलेला आहे. या धावसंख्येवर जर तुम्हाला थांबवायचं असेल अजिंक्य स्पोर्ट्स जितेंद्र या संघाला, तर वेळोवेळी हव्या आहेत इंटरवल, म्हणजे वेळोवेळी हव्या आहेत विकेट प्रमोद मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघाला, त्या जर कुठे पडल्या गेल्या तर कुठे मुर्दा संघ या मॅचमध्ये किंवा या स्पर्धेमध्ये राहू शकेल, टिकू शकेल. नक्कीच विकेट फॅक्टर खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट असेल, कारण ऑलरेडी 51 धावा मात्र आपण पाहतायत फलकावर लगावल्या गेल्यात आणि त्यानंतर 2 फलंदाज बाद झालेत. आता मात्र इथून तुम्हाला विकेट फॅक्टर आणि डॉट चेंडू खूप मायने राखणार आहे. यावेळेला पहिला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, मात्र फलंदाज या ठिकाणी जसा आला तसाच मात्र खेळाडू कक्षेच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. बॅक टू द डगआउट, सुपर बॉलिंग, काय आक्रमकता दाखवली गोलंदाजीवर. खूप सुंदर स्विंग मिळाला होता भारत जी, ज्या पद्धतीने गोलंदाजी केले ऑफस्टंपच्या बाहेर चेंडूला पिच करत थोडासा मात्र टर्न झाला, तिथून बॅटचं एलिव्हेशन व्यवस्थित नव्हतं, बॅटचा टॉपेज लागला आणि या वेळेला मात्र आपण पाहतायत फलंदाज या ठिकाणी जातोय खेळाडू कक्षामध्ये. मात्र हॅट्रिकवर पोहोचला गेलाय धनेश म्हात्रे, पाहायचं कशा पद्धतीने हॅट्रिक साध्य करेल का. एक पॉप्युलर टूर्नामेंट म्हणजेच आपण पाहतायत मोहनदादा पाटील यांची निष्ठावंत चषक 2023 हा शानदार आणि अप्रतिम आयोजन नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतं. न भूतो न भविष्यती याची देही याचा डोळा आपण पाहतायत. हा निष्ठावंत चषकाचा देदीप्यमान क्रिकेटचा सोहळा जूचंद्र क्रीडा नगरीमध्ये, सजलेली ही क्रीडा नगरी अगदी भगवीमय मात्र यावेळेला आपण पाहतोय क्रीडा नगरी सजलेली आहे. आत्तापर्यंत भारतजी 2 दिवस पलटले परंतु विकेट हॅट्रिक साध्य झालेलं नाही आहे, इथे मात्र संधी आहे. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला होता, यावेळेला आपण पाहू शकतायत खूप सुरेख पद्धतीने चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. काय गोलंदाजी केली, काय तो अचूक टप्पा, काय ती लेंथ, काय ते स्विंग, सगळं काही ओकेमध्ये यावेळेला धनेश म्हात्रेने दर्शवून दिलं. आता मात्र 2 षटकांचा खेळ झाला आहे, 2 षटकांमध्ये धावांची गती फलकावर 16 झाले. या षटकामध्ये अवघ्या धावा आल्या त्या 5 आणि 2 सफलता प्राप्त करत धनेश म्हात्रेने सांगितलं की या सामन्यामध्ये आम्ही लढू, आम्ही जिंकू, आम्ही चांगला खेळ करू आणि प्रतिस्पर्धी संघावर दबाव आणू. घेऊया एक छोटीशी विश्रांती, लगेच या मैदानाच्या आतमध्ये 24 चेंडू 36 धावांची गरज अजिंक्य स्पोर्ट जूचंद्र संघाला. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा मानाची स्पर्धा, सन्मानाची स्पर्धा, अर्थातच निष्ठावंत चषक 2023. पहिलं तर ज्यावेळेस मुर्धा स्पोर्ट्स मुर्धा हा संघ बॅटिंग करत होता त्यावेळेस मॅन्डेटरी पॉवरप्ले, जे 2 पॉवरप्लेचा आपण विचार केला तर वर्चस्व होतं, म्हणजे जवळपास 3 षटकांमध्ये 30 धावा या फळकावर लावल्या होत्या, 30 ते 32 धावा या फळकावर लावल्या होत्या. इथे मात्र या मॅन्डेटरी पॉवरप्लेमध्ये अजिंक्य स्पोर्ट्सला पुढे यायचं होतं, कारण 52 धावा या चेस करायचे आहेत. या सुरुवातीच्या पॉवरप्लेमध्ये जर आपण जितक्या जास्तीत जास्त धावा करू तितक्या मात्र शेवटच्या शेवटची जी षटकं आहेत त्याच्यामध्ये दबाव कमी आपल्यावर असेल. इथे मात्र ज्या विकेट्स पडल्या जात आहेत खास करून प्रमोद अजिंक्य स्पोर्ट्स अजिंक्य या संघाच्या, इथे टेन्शन वाढतं. नक्कीच टेन्शनवाला सामना असेल, कारण 16 धावा झाले. चेतन पाटील चांग सारखा खेळाडू एका साईडने दुसऱ्या षटकामध्ये पाहत राहिला, विकेट त्याच्या डोळ्यासमोर जात चालले. यावेळेला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने ऑन द अप खेळला गेला, ऑन द राईट खेळला गेला, चेंडू निघून जाईल. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक फार वेगाने येतोय, ॲक्युरेट यावेळेला फेकी करतोय आपल्या खांद्याच्या जोरावर
आणि तत्पूर्वी मेल फक्त सिंगल आणि अजिंक्य स्पोर्ट जूचंद्र संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 17 या धावसंख्येवर 17 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. इथून 35 धावांचं लक्ष आहे. टीसीपी लाईव्हची संपूर्ण टीम अतिशय सुंदर क्लॅरिटी आपल्याला पाहायला मिळते आणि यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेत त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद असेल मोहनदादा पाटील यांच्या वतीने संयोजन समितीच्या वतीने. इथे आपण पाहतोय आरके इंटर प्रजेचे सर्वे सर्वा रणजित जी किणी साहेब या ठिकाणी दाखल झालेले आहेत. विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावर बसून घ्यायचं आहे रणजित दादा. तर मॅच प्रमोद सहजासहजी ही एकातर्फी मॅच होणार नाहीये. ही मॅच देखील शेवटच्या क्षणापर्यंत नक्कीच आपल्याला झुंजाचं झुंज पाहायला मिळेल. कारण आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळते मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा या संघाची. नक्कीच मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघाने जरी आम्ही फलंदाजीमध्ये थोडीशी कामगिरी कमजोर केली परंतु आता गोलंदाजीमध्ये आमची मात्र उत्तम कामगिरी होईल हा विश्वास दर्शवत आहे. टॅप केला जातोय अंडर अ बॉक्स स्टाईलमध्ये रवी डबलेच्या बॅटमधून येते एक धाव आणि संघाला घेऊन जातोय. यावेळेला 21 या धावसंख्येवर 20 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आजचा सलग तिसरा दिवस. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी पहिला सामना आहे अजिंक्य स्पोर्ट जूचंद्र आणि मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा. यावेळेला स्वीप केला जातोय जरूर खूप सुंदर पद्धतीने पाहायला मिळतं. चेतन पाटील चांगच्या बॅटमधून एक धाव निश्चित स्वरूपात पाहायला मिळतंय. पहा भारतजी ज्या पद्धतीने बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह आहे जरी स्कोर कमी असला तरीसुद्धा आम्हाला जिंकण्याची यावेळेला जरूर जी आहे विजयाची चव आम्हाला चाखायची आहे हे मात्र प्रत्येकाने यावेळेला मनामध्ये माइंडमध्ये फिट ठेवलं गेलं आहे. आणि त्या अनुषंगाने प्रत्येक क्षेत्ररक्षक गोलंदाज यष्टीरक्षक मात्र खूप चांगल्या प्रकारची रणनीती आखतायत. कारण प्रमोद म्हणायचं गेलं तर नेहमी पॉझिटिव्ह विचार करायला हवा. नेगेटिव्ह विचार कधीही करू नये. कारण जर तुम्ही मनामध्ये जर निश्चय केला की आम्हाला जिंकायचं आहे तर तुम्ही नक्कीच जिंकू शकाल. यावेळेस 7 चेंडू जर आपण पाहिला तर आउटसाइड ऑफ स्टम्प फुल ऑफ लेन चेंडू आतळला होता. म्हणायचं गेलं तर व्हाईट यॉर्कर हा चेंडू आतळला गेला. पण सर मॉन्टी सर जो कागद तोडतोय पहा तुमच्या मागे. तर पॉझिटिव्ह विचार हा प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये असायला हवा. कारण प्रत्येक संघ एखाद्या स्पर्धेमध्ये प्रमोद ज्यावेळेस उतरतोय त्यावेळेस तो संघ जिंकण्यासाठीच उतरतोय. असा कोणताही संघ विचार करत नाही आहेत की आम्हाला पराभूत व्हायचं आहे. मात्र त्यावेळेला शेवटच्या क्षणापर्यंत झुंजा झुंज देणं हे गरजेचं आहे. यावेळेस हा चेंडू स्लॉटमध्ये होता ऑफ साईडला काही काळ चेंडू हवेत होता आणि जवळजवळ 2 ॲटम आपण पाहिले होते आणि तिसऱ्या अटेममध्ये हा चेंडू अक्षरशः जमिनीवर पडला गेला. प्रयत्न चांगला केला होता. त्या ठिकाणी आपण फिल्डर पाहतोय भवनेश आहे आणि प्रयत्न चांगला एफर्ट चांगला प्रमोद दाखवला होता. मात्र अंतिम क्षण तो कॅच ड्रॉप होतोय. एक संधी त्या ठिकाणी उपलब्ध होते बॅटर रवी डवले यांना. खूप चांगला प्रयत्न होता. धावांची गती स्कोर कार्डवर लागलेली आहे ते आतापर्यंत जाऊन पोहोचते 22. इथून जर आपण पाहिलं तर चेंडू आहे तुमच्याकडे अजून सुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. 23 धावा झालेल्या आहेत. 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. आता चेंडू आहेत तुमच्याकडे अजून सुद्धा आपण पाहू शकणार आहोत 18 आणि 18 चेंडूमध्ये 29 धावा. थँक्यू व्हेरी मच महेंद्रजी भगत टीसीपी लाईव्ह ची संपूर्ण टीम अजय भारद्वाज असतील संदेश पाटील मयूर म्हात्रे अजय गुके यावेळेला पाहायला मिळत आहेत निलेश अरविंदकर. मात्र ही संपूर्ण टीम क्लॅरिटी अप्रतिम पाहायला मिळते. भारतजी इथून जर आपण पाहिलं तर 18 चेंडू आणि 29 धावा सामना रफ अँड टफ आपल्याला पाहायला मिळेल यात काही ती मात्र शंका नाही आहे. घेऊया एक रिलॅक्सेबल एक सुमधुर संगीत आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये लाईव्ह ॲक्शनमध्ये. थँक्यू डीचे. या ठिकाणी अजिंक्य स्पोर्ट्स जुचंद्र संघासाठी पारितोषिक आलेलं आहे. दयानंद बाबांकडून हे पारितोषिक आहे. चौकार मारला तर 200 रुपये आणि षटकार मारला तर 500 रुपये प्रत्येक बॅटरला दिले जाणार आहेत. मधली वेळ पुन्हा एकदा जर आपण पाहिला प्रमोद तर ड्रिंक ब्रेक. जर आपण पूर्वार्ध पाहिला या मॅचचा तर पूर्वार्धामध्ये आपण ड्रिंक ब्रेकमध्ये वर्चस्व दाखवलं होतं. अजिंक्य स्पोर्ट जुचंद्र या संघानं गोलंदाजीच्या जोरावर कमबॅक केलं होतं. येथे मात्र हा जो ड्रिंक ब्रेक आहे हा जो मधला वेळ आहे हा
कोणत्या संघासाठी असेल, मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा या संघासाठी असेल की अजिंक्य स्पोर्ट्स जोचंद्र या संघासाठी असेल, कारण मैदानाच्या आतमध्ये पाणी तर गेला होता, मात्र ही वेळ कुणाची असेल, कारण अजूनही विचार केला आपण 18 चेंडूंचा खेळ प्रमोद शिल्लक आहे आणि येणाऱ्या 18 चेंडूमध्ये धावा ज्या करायच्या आहेत त्या म्हणजेच 19 धावा या करायच्या आहेत, 29 या धावा करायच्या आहेत. आणि अजिंक्य स्पोर्ट्स विषयी ज्याप्रमाणे आपण गावडेबाबा पाहतोय पारदर्शिका लावतोय, कारण खऱ्या अर्थाने अजिंक्य स्पोर्ट्सचा जो प्रवास प्रमोद टेनिसी क्रिकेटमध्ये सुरू झाला होता ते वर्ष होतं जवळपास 1987 आणि त्या वेळेपासून अजिंक्य क्रिकेटचा प्रवास सुरू झाला होता. अजिंक्य स्पोर्ट जोचंद्र संघाचा क्रिकेटमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये प्रवास सुरू झाला होता. त्यानंतर 1993 रोजी रवी पाटील हे अजिंक्य स्पोर्ट्स जोचंद्र संघाला जॉईन झाले आणि पहिली स्पर्धा खेळला होता तो म्हणजेच बापाने सह्याद्री स्पोर्ट्सच्या माध्यमातून. या आठवणींना उजाळा येतोय कारण अजिंक्य स्पोर्ट्स हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. बरेचसे अजिंक्य स्पोर्ट्सच्या माध्यमातून खेळलेले खेळाडू आहेत, म्हणायचं गेलं तर मी मोहनदादांचं देखील नाव घेईल, निनेश दादांचं देखील नाव घेईल, MB जे आपले प्रोप्रायटर TCB चे महेंद्र भगत यांचं देखील नाव घेईल. बरेचसे क्रिकेटपटू घडले गेलेले आहेत, मात्र मार्गदर्शक म्हणून आतापर्यंत जर जोचंद्र टेनिस क्रिकेटच्या बद्दल म्हणायचं गेलं तर एकमेव रवी पाटील आणि आज ते व्यासपीठावर आहेत. मॅच नक्कीच मित्र रंगणार आहे, सहजासहजी ही मॅच नक्कीच होणार नाहीये. आतापर्यंत आपण पाहतोय तर मॅच ही सध्याच्या परिस्थितीला बॅलन्सिंग आहे. तर 18 चेंडू आणि 29 धावांचं लक्ष अजून सुद्धा पाहायला मिळतं. चेतन पाटील चँग सारखा खेळाडू एक जीवनदानाच्या सहाय्याने खेळी करतोय, इथून मात्र अफलातून कामगिरी करेल का याकडे लक्ष असेल. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने ड्राईव्ह खेळला जातोय, चेंडू निघून जाईल मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये, तिथून फेकी येईल दुसऱ्या धावेसाठी पलटलेत, परंतु या ठिकाणी मात्र रवी डवलेला परतावं लागेल. अजूनपर्यंत मात्र आपण पाहू शकताय ज्या पद्धतीने काय रिव्ह्यू यावेळेला रेफर केला गेलाय, पायचा रेफर कशा पद्धतीने आपण पाहू शकतायत. पंच विरल नायर सरांना यावं लागेल ऑन स्क्रीन. खूप चांगली संकल्पना, निष्ठावंत चषक 2023 डिजिटल. आपण टॉस बॉक्स यंदाच्या वेळेला जे आपण पाहतोय एलईडी वर आपण पाहू शकतायत आणि खऱ्या अर्थानं 3 ते 4 कॅमेरा वर्क असल्या कारणानं सोपं जातं, न्याय सगळ्यांना समान मिळायला पाहिजे या हेतूने TCP लाईव्ह पूर्णपणे सज्ज आहे. झोपतायत 100% देत आहेत या स्पर्धेमध्ये आणि कोणत्याही प्रकारची कमी जाणवणारी ही स्पर्धा म्हणजेच आपण पाहतायत मोहनदादा पाटील यांची. आमच्या व्यासपीठावर निलेजी म्हात्रे साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, गावडे साहेब आपण पाहू शकतायत, अजिंक्य स्पोर्ट्सचा हिरा अर्थातच रवीदादा पाटील यांना आपण पाहू शकतायत, ही संपूर्ण टीम भूषणजी पडवळे यांना आपण पाहतायत. RK यांचं नुकतंच आगमन झालं आणि यावेळेला आपण पाहतायत नॉट आऊट, कारण अजित म्हात्रे सरांना थोडंसं यावेळेला कॉन्फिडन्स होता की बेल्स अगोदर यावेळेला मात्र खाली पडली होती खेळपट्टीवर आणि त्या कारणास्तव 2 धावा मिळतील आणि दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 25 जाऊन पोचले गेले. पंचांनी लगेच तिथे सिग्नल केला होता, सॉफ्ट सिग्नल केला होता की कदाचित थोडासा पाय यावेळेला आदळला गेला आणि त्या कारणास्तव मात्र बेल्स खाली पडली होती आणि तिथे मात्र फलंदाज रवी डवलेला जीवनदान मिळाले भारतजी. इथून मात्र सामना अजूनसुद्धा बॅलेन्सिंग पाहायला मिळतोय, धावसंख्या झालेली आहे 25-27 धावांचं लक्ष येणाऱ्या चेंडूंमध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल, यावेळेला ऑन साईडला खेळला गेलाय, पाहायचं आहे सरळ चेंडूला फेकून दिलंय, जबरदस्त प्रहार चेंडू सीमारेषा पार, चेतन पाटीलच्या बॅट मधून येतोय खणखणीत दर्जेदार उतुंग षटकार. चेतन चँग जोपर्यंत आहे आशा पल्लवीत असतील. हा जो चेंडू जर आपण पाहिला तर आउटसाइड ऑफस्टमा चेंडू पिच केला होता, जवळपास बॅटरपासून थोडंसं लांब राहण्याचा गोलंदाजानं प्रयत्न केला होता, मात्र अप्रतिम फटका शफळ झाला आणि त्यानंतर मात्र या चेंडूला व्यवस्थित खेळलं गेलं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतं, पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. इथे मात्र मला तरी वाटतं की क्लिंग बॉल होतोय, दांडी या ठिकाणी गोल होते, जल्लोष आनंद सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे, कारण या ठिकाणी आपण पाहतोय तर एक सेट बॅट्समॅन चेतन चँग परततोय डगआउट रिजन मध्ये बिग विकेट. थँक्यू थँक्यू
विनयचा थँक यू वेलकम बॅक. 12 चेंडू मध्ये 22 धावा चेतन पाटील चांगच्या बॅट मधून 183.33 चा स्ट्राइक रेट पाहायला मिळाला. 2 चौकार 1 षटकार. व्हॉट अ इनिंग. सुपर्ब अप्रतिम फटकेबाजी करत यावेळेला आपण पाहतायत. संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती फलकावर. आमच्या गुणलेखक आम्हाला दर्शवत आहेत 31. इथून जर आपण पाहिलं तर 21 धावांचं लक्ष अजून सुद्धा पाहायला मिळतं. धनेश मात्रेने काय क्लास गोलंदाजी केली आपल्या कुशल नेतृत्वावर आणि खऱ्या अर्थानं एक सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण करत बोटांतील जादू दाखवत आतापर्यंत फलंदाजांना रोखलं गेलंय. कारण एक चेतन पाटील नावाचं वादळ घुंगावलं गेलं होतं, परंतु त्या वादळाला शांत करण्याचं काम केलं ते धनेश मात्रेने. मॅग्निफिसंट बॉलिंग. आता मात्र इथून 21 धावांचं लक्ष आहे. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतंय. कल्पेश मात्रे ऑन साईडला ऑन ड्राईव्ह बॅट अँड पॅटचा व्यवस्थित समन्वय होत असताना पाहायला मिळतोय. तिथे झाले फंबलिंग आणि पाहता पाहता त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर लागली जाते. जाऊन पोचते 33 धावा. हा तुमच्याकडे आत्मविश्वास असायला हवा. आणि नेहमीच म्हटलं जातं की तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाही आहे, असं हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी वक्तव्य केलं होतं. आणि ते प्रत्येक शिवसैनिकांच्या खऱ्या अर्थानं रक्तामध्ये भिनलं गेलं ते वाक्य म्हणजे आत्मविश्वास. धावांची गती जर आपण पाहिली तर 33 धावा, 33 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये 19 धावांची गरज. अजूनसुद्धा सामना बॅलेन्सिंग. हवेचा झोत मात्र उजव्या हाताच्या फलंदाजाला अनुसरून आपण पाहत आहेत. आणि त्या अनुषंगाने फलंदाजी करतील का हा सुद्धा प्लस पॉईंट असेल. खूप चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड प्रत्येकाने मात्र आता गृहित धरला आहे. क्रिकेट हाच आमचा धर्म, क्रिकेट हाच आमचा श्वास, क्रिकेट आमचा मान, क्रिकेट आमचा अभिमान, क्रिकेट आमचा या वेळेला आपण पाहतायत, क्रिकेट आमची धडकन आणि क्रिकेट आमचं पहिलं प्रेम. ऑन साईडला बॅकलिपचा उपयोग जरूर केला होता. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक फील करेल, फेकेल. तत्पूर्वी मात्र यावेळेला काय घडलं जातं, फलंदाजाला मात्र बाद व्हावं लागेल. बॅक टू द डगआउट. थोडेसे थांबले होते आणि यावेळेला आपण पाहू शकतायत एकमेकांमध्ये थोडासा तालमेलची कमी आणि फलंदाज मात्र परतावा लागेल बॅक टू द डगआउटमध्ये. धावांची गती स्कोअर कार्डवर लागली जाते. जाऊन पोचते ती फलकावर 34. आणि इथून जर आपण पाहिलं तर भारतजी जवळजवळ आपण पाहतायत 18 धावांचं लक्ष असेल. सामना बॅलेन्सिंग आहे नक्कीच, कारण अजूनही पाड कुणाचाही जड नाही आहे. मगाशी आपण पाहिलं तर रवी डबला याने एक संधी दिली गेली होती, त्याने एक चान्स मिळाला होता पुन्हा खेळण्याचा. मात्र इथे पुन्हा एकदा चुकी पाहायला मिळाली. दोघांमध्ये ताळमेळ नव्हतं, व्यवस्थित कॉलिंग नव्हती आणि या कारणास्तव मात्र रवी डबला हे रनआउटच्या स्वरूपात बाद झाले. नक्कीच भरत वाघेला सर या ठिकाणी उपस्थित झालेत. जूचंद्र म्हटलं की त्यांचं माहेरघर आणि यावेळेला आपण पाहतायत या माहेरघरात ते मात्र उपस्थित झालेत. भरतजी वाघेला सर वेलकम. चुहा या नावाने जास्तीत जास्त आणि टेनिस क्रिकेट बॉलची रन मशीन म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं गेलं, लेफ्ट हँड बिग हिटर, बेस्ट बॅटर, सेन्सिबल क्रिकेटर म्हणजेच भरत वाघेला सर. वेलकम वेलकम वेलकम. ऑन साईडला जरूर खेळलाय. शडमपूलचा फटका इंटू द गॅपमध्ये भेदून चेंडू निघून जाईल. क्लास चौकार. वॉड शॉट. कल्पेश मात्रे चौकार येतोय. थँक्यू थँक्यू. डीचे धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 38 धावा या फलकावर लागलेल्या आहेत. अप्रतिम फटका हा प्रकारचा चेंडू होता. आडव्या बॅटचा वापर केला गेला स्क्वेअरच्या दिशेनं. दर्जेदार फटका. इथून पाहायचं गेलं चेतन चँग जो सेट बॅट्समन होता तो डगआउटमध्ये गेला. इथून डगआउटमध्ये येणारा जो न्यू बॅटर आहे तो अक्षरशः मित्र म्हणेल की प्रमोद त्याला तिथे सेट होऊनच यावं लागेल. तर इथे नितांत गरज आहे विजयासाठी अजिंक्य स्पोर्ट्स जूचंद्र या संघाला, ती म्हणजे धावांची. चौकार हा महत्त्वपूर्ण ठरला या वेळेस अजिंक्य स्पोर्ट्स जूचंद्र या संघाला. 38 धावा आता मात्र उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 12 आणि 12 चेंडूमध्ये धावा ज्या करायच्या आहेत त्या 14. 12 चेंडू आणि 14 धावा. इथे विकेटचा विचार केला तर 5 फलंदाज बाद झालेत. चमूच्या आसऱ्याला गेले. डगआउटमधून अजिंक्य स्पोर्ट्सचे निसिम मात्र क्रिकेट चाहते त्या ठिकाणी खेळाडू कक्षांमध्ये मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळत आहेत. अतिशय सुंदर अशी स्पर्धा मोहनदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली. वेगवेगळं काहीतरी नाविन्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारं व्यक्तिमत्व
अर्थातच तुम्हा आम्हा सर्वांची दिलोकी धडकन मोहनदादा पाटील यांना मानाचा मुजरा असेल। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते फलकावर 38 या धावसंख्येवर। चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये 14 धावा। सुपर मॅच, पैसा वसूल मॅच आपण पाहू शकतायत आमच्या लाडक्या प्रेक्षकांसाठी। पुनश्च एकदा गोलंदाज सज्ज होईल, गोलंदाजी मार्कवर विनोद भोईर। या वेळेला हलक्याशा हाताने सॉफ्ट हँड बॉडमॅनचा परिपूर्ण उपयोग केला गेला होता। हेमंत लाखा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक धाव अर्जित केली जाते। इथून भारत जी कसोटी लागणार आहे, कारण हवेचा झोत हा मात्र आता या वेळेला विरुद्ध दिशेने खेळला तर डेफिनेटली तिथे कुठेतरी मात्र या वेळेला फटका बसेल, यात ती मात्र शंका नाही आहे। आणि त्या कारणास्तव कदाचित संयमी खेळी करण्याचा प्रयत्न मानस त्या ठिकाणी लागणार आहे। यावेळेस स्विच हिटचा फटका हा देखील चेंडू गॅपमध्ये निघून जातोय। सीमारेषा पार, मिळतील धावा चा चौकार। ऐन वेळेला ग्रीप बदलली, लो फुलटॉस चेंडूला मात्र या वेळेला कन्वर्ट केलं आणि चेंडू होता फुलटॉस आणि कल्पेश मात्र सांगतोय आय एम द बॉस। पुनश्चा एकदा खेळण्याचा प्रयत्न त्या मोहात गेला, चुकीचं शॉर्ट सिलेक्शन पाहायला मिळालं विनोद भोईरला, मिळते या ठिकाणी सफलता। सहावा धक्का, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते। स्थिती काय आहे तर 43 या धावसंख्येवर जाऊन पोहोचले गेले। इथून भारतजी 9 धावांचं लक्ष अजून सुद्धा पाहायला मिळतं। इथे कुठेतरी चुकी केली कल्पेश मात्रेने। बॅक टू द डगआउट गॉन। नक्कीच, कारण एक चौकार आला होता आणि अशा वेळेस नक्कीच सिंगल आणि डबल या खेळीच्या दिशेनं वळणं खूप गरजेचं होतं, कारण सामना एका बाजूनं म्हणायचं गेलं तर तुमच्या पाड्याच्या दिशेनं वळण घेतलेलं आहे सामन्यानं, आणि ते सिंगल डबलची अत्यंत गरज आहे। एक चौकार रिव्हर्स स्वीपच्या स्वरूपात खेळला होता, पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं खेळण्याचा प्रयत्न केला आणि क्लिंग बोल्ड झाला। म्हणजे म्हणायचं गेलं तर प्रमोद घी सिंधी उगली से नाही निकलता तो उंगली को तेड्या करना चाहिए आपण नेहमी म्हणतो। इथे पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र गोलंदाजाचं कौतुक असेल यावेळेस परफेक्ट यॉर्कर, सरळ दांडी गोल, एक महत्त्वपूर्ण विकेट। इथून काय कमबॅक करेल का मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघ, ही वेळ आहे का? आणि इथून जर कमबॅक केलं तर नक्कीच मॅचला मजा येईल। डेफिनेटली ज्या पद्धतीने आपण पाहतो कल्पेश मात्रेने अगोदरच्या चेंडूवर स्विच इट खेळला होता, तदनंतर इथे कुठेतरी मात्र थोडंसं सेन्सिबल क्रिकेट खेळायला हवं होतं, त्या मोहात गेला आणि फलंदाज बाद झाला। ऑल दॅट ग्लिटर्स इज नॉट गोल्ड, चकाकणारे सर्व सोनेच नाही आहे। प्रत्येक चेंडू आपण स्विच इट खेळू शकत नाही हे कल्पेश मात्रेंना सुद्धा ठाऊक होतं, परंतु चुकी झाली, चुकीला माफी नाही। पुनश्च एकदा गोलंदाज सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर। या वेळेला चेंडू निघून जातोय, मात्र त्या ठिकाणी बॅकअप चांगला मिळाला लॉंग स्टॉप रिझनला, आणि तत्पूर्वी पाहता पाहता त्या ठिकाणी सिंगल मेल बाईकच्या स्वरूपात मॉन्टी गोडेकर सर त्या ठिकाणी दर्शवत असताना संघाची धावसंख्या झालेली आहे ती आमची गुणलेखक आम्हाला दर्शवतात 44 घरामध्ये पोहोचले। म्हणजे आता एक एक चेंडू भारतजी खूप मोस्ट मायने राखणार आहे, इम्पॉर्टंट पार्ट। आता इथून थोडंसं कुठेतरी स्ट्रगल करावं लागणार आहे। गोलंदाजाने चांगली परिपक्वता आपल्या गोलंदाजीवर दाखवले, चौकार आल्यानंतर स्वतःमध्ये असलेली गुणवत्ता मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघाच्या गोलंदाज विनोद भोईरने यावेळेला दाखवली गेले। क्या बात आहे, समोर ह्या वेळेला चेंडू ठेवला होता, तिथून थोडासा स्विंग झाला आणि सरळ चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये। आता चेंडू आहे तुमच्याकडे जवळजवळ 7 आणि 7 चेंडूमध्ये 8 धावेची गरज। पहा सामना होता कुठे, आला कुठे, थोडंसं कुठेतरी स्ट्रगल करावं लागतं, दबावाखाली येत आहेत, परंतु इथून दबावाला न जुमानता चांगली गोलंदाजी आणि फलंदाजी करावी लागेल। 7-8 समीकरण। नितीनदादा पाटील यांनासुद्धा आपण पाहू शकतायत ऑन स्क्रीन, आरके अर्थातच आपण पाहू शकतायत रणजितदादा किनी। या वेळेला ऑन साईडला खेळलं गेलं, शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, शफल झाला आणि निर्णायक क्षणाला आलेला हा निर्णायक षटकार, वड शॉट 6। पन्नास धावा विजयासाठी 2 धावांचं लक्ष, चेंडू आहेत 6 आणि 6 चेंडूमध्ये 2 धावा, हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं। हेमंत लाकात यांनी ओळखलं होतं चेंडू थोडासा शॉर्ट मिळेल आणि ज्या वेळेला शॉर्ट ऑफ लेन चेंडू मिळेल भारतजी, तर हेमंत लाकात मात्र तयारी निश्चित होते की या वेळेला हुकच्या फटक्यात कन्वर्ट करायला हवं, तेच केलं आणि अगदी या वेळेला मित्र म्हणेन दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्त्वपूर्ण आहे, आणि त्यामधला सितारा आपल्याला पाहायला मिळतोय हेमंत लाकात
मॅग्निफिसेंट शॉट, सहा चेंडू दोन धावा. सुपर सुपर, नो डाऊट प्रमोद, खरोखरच असं वाटलं होतं की ज्या वेळेस आपण पाहिलं तर खास करून कल्पेश मात्र यांची ती पडलेली विकेट आणि तिथून मात्र खरोखर असं वाटलं होतं की गोलंदाजांना कमबॅक केले की काय, मात्र अंतिम क्षणी त्या शेवटच्या चेंडूवर हा जो षटकार आला त्या षटकारानं मी तर म्हणेन अक्षरशः या मॅचची पूर्णतः हवा काढून टाकली आहे. मात्र मॅच अजूनही संपली नाही आहे, सहा चेंडू दोन धावा या करायचे आहेत, मात्र कंपल्सरी या दोन धावा करायचे आहेत. गुरुसारखा एक अनुभवी गोलंदाज तुम्हाला गोलंदाज ट्रॅकवर पाहायला मिळतोय, हे देखील एक आव्हान असेल. डेफिनेटली या वेळेला ऑफ साईडला सुरेख ड्राईव्ह खेळला गेला, तिथे मात्र सिंगल मिळेल, चिकी सिंगल मित्र म्हणेन. एकदा निश्चित स्वरूपात पाहायला मिळते पाच चेंडू आणि एक धावेची गरज, स्कोर इज लेवल. खूप चांगला प्रयोग केला गेला आहे टी सी पी लाईव्हच्या माध्यमातून, चार चार स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात, एल ई डी वॉलवर आपण पाहू शकलात. नुकतंच महेंद्र भगत यांना सुद्धा मानाचा मुद्रा असेल, ॲब्सोल्युटली फॅन्टॅस्टिक लाईव्ह क्लॅरिटी पाहायला मिळते. यावेळेला मात्र एक धाव मिळाली आणि इथून मात्र स्वप्न थांबलं, ते निष्ठावंत चषकाचं 2023 मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघाने अखेर पर्यंत शेवटपर्यंत लढा दिला, ही सुद्धा खूप महत्त्वाची भूमिका पाहायला मिळाली. शेक हँड करूनच आपण मैदान सोडायचं आहे. अजिंक्य स्पोर्ट जूचंद्र संघाला विनंती करेन, चेतन पाटील चॅंग कल्पेश मात्रे अँड कंपनी लाईनअपमध्ये या. लाईनअपमध्ये येऊन मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघाचे सुद्धा खेळाडू आपण लाईनअपमध्ये जाऊन मात्र शेक हँड करा, मैत्रीपूर्ण संबंध जोपासा, कारण क्रिकेट इज अ जंटलमॅन गेम, क्रिकेट इज अ डिसिप्लिन गेम, क्रिकेट इज अ अनप्रेडिक्टेबल गेम म्हणून ओळखला जातो. म्हणून मैत्रीपूर्ण संबंध आपण जो